संपवले, आता आपण इनडायरेक्ट टॅक्सेस बघू आज. लक्षात येते, इनडायरेक्ट टॅक्स याला मराठीमध्ये म्हणतात अप्रत्यक्ष कर. अप्रत्यक्ष कर लक्षात येते, इनडायरेक्ट टॅक्सेस अप्रत्यक्ष कर. याच्यामध्ये पहिला आहे एक्साइज टॅक्स किंवा एक्साइज ड्युटी. लक्षात येते, एक्साइज याला मराठीमध्ये म्हणतात अबकारी कर. एक्साइज ड्युटी, अबकारी कर. तर जे हे एक्साइज ड्युटी असते हे म्हणजे काय, तर आपल्या देशामध्ये ज्या काही वस्तूचं उत्पादन होते, लक्षात येते, वस्तूचं उत्पादन जे काही होते आपल्या देशामध्ये म्हणजे प्रोडक्शन ऑफ गुड्स, त्या प्रोडक्शनवर जे टॅक्स लागतात त्या टॅक्सला एक्साइज टॅक्स म्हणतात. लक्षात येते, टॅक्स ऑन प्रोडक्शन ऑफ गुड. लक्षात येते सगळ्यांना, तो गुड सेल हो न सेल हो ह्याचा काहीही फरक पडत नाही. लक्षात ठेवा, तो गुड प्रोड्यूस झाला की त्याच्यावर टॅक्स लागतो. लक्षात येते, सेल हो न हो ह्याच्याशी काही देणे घेणे नाही ह्या टॅक्स, म्हणजे त्याची विक्री झाली काय नाही झाली काय ह्याच्याने काही फरक पडत नाही. त्या एखादी गुड प्रोड्यूस झाला की त्याच्यावर टॅक्स लावून त्याला म्हणतात एक्साइज टॅक्स. कळते, एक्साइज टॅक्स तो आहे पहिला. तर ह्याच्यामध्ये एक्साइज मध्ये दोन असतात, स्टेट एक्साइज आणि सेंट्रल एक्साइज. लक्षात घ्या, तर हे स्टेट एक्साइज जे आहे ते कोणा कशावर लागते, अल्कोहोलवर लागतो, कॉस्मेटिक्सवर लागतो, ड्रग्जवर लागतो, तर ह्या गोष्टींवर हे स्टेट एक्साइज लागतो. आणि हे सोडून रिमेनिंग जे आहेत बाकीचे त्यांच्यावर सेंट्रल एक्साइज. लक्षात, एक्साइज ड्युटी आहे त्याला मराठीमध्ये अबकारी कर म्हणतात. हा टॅक्स प्रोडक्शनवर लागतो, म्हणजे एखाद्या वस्तूचं प्रोडक्शन झालं, लक्षात घ्या वस्तूचं टॅक्स वस्तूवर आहे, सर्व्हिसेसवर नाही. वस्तूचं प्रोडक्शन झालं की त्याच्यावर टॅक्स लागतो, त्याला एक्साइज ड्युटी किंवा एक्साइज टॅक्स म्हणतात. त्याच्यामध्ये दोन म्हणजे डिव्हिजन होते, स्टेटचा एक्साइज आणि सेंट्रलचा एक्साइज. स्टेटचा जो एक्साइज असतो तो अल्कोहोल, कॉस्मेटिक्स आणि ड्रग्जवर लागतो, आणि सेंट्रल एक्साइज जे असते ते हे सोडून बाकीच्या राहिलेल्या गोष्टींना. लक्षात येते, तर अशा पद्धतीनं हे आहे एक्साइज ड्युटी. हे एक्साइज ड्युटी जे आहे प्रोडक्शनवर लागणारी, याला म्हणजे हे मॅन्युफॅक्चरिंगवर लागले, आपण बघितलं प्रोडक्शनवर किंवा मॅन्युफॅक्चरिंगवर टॅक्स लागतो. हा, तर ह्याचं कन्वर्जन व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स मध्ये करा, व्हॅट मध्ये, असं एका कमिटीने सांगितलं. कोणती कमिटी? एल के झा नावाची कमिटी होती मराठीमध्ये, तेच एल के झा कमिटी होती 1976 ची. तर 1976 ला एल के झा कमिटी आली, ती कमिटी म्हणली की आता हे एक्साइज टॅक्स व्हॅट मध्ये कन्वर्जन करा, व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स. आणि त्याला नाव दिलं त्यांनी मॅन्युफॅक्चरिंग व्हॅट, त्याला म्हणतात मॅन व्हॅट. लक्षात, मॅन म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग. हे व्हॅट काय सांगतो तुम्हाला मी थोड्या वेळाने, मॅन्युफॅक्चरिंग व्हॅट. लक्षात येते, तर हे मॅन व्हॅट असं नाव द्या असं त्यांनी म्हणलं. लक्षात येते, एल के झा कमिटी 1976. मग हे झालं पहिल्यांदा 1976 ला मॅन व्हॅट आली. मग काय झालं, मॅन व्हॅट आल्यावर ह्याच्याकडनं चांगला टॅक्स यायला लागला ह्या मॅन व्हॅट मधून. लक्षात येते, चांगला टॅक्स कलेक्शन झालं, तर मग ह्याच्यामध्ये सुधारणा करण्यात आली. कधी? 1986 ला. आणि त्याला नाव दिले मोड व्हॅट, मॉडिफाईड व्हॅट. या मॉडिफाईड व्हॅटला मोड व्हॅट असं म्हणतात. लक्षात येते, कळालं? हे जे मॅन्युफॅक्चरिंग व्हॅट आहे हे जे कोणतं होतं, एक्साइज ड्युटी. हा, एक्साइज ड्युटीवर आता हे काढून टाका आणि याच्या जागी व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स लावा असं एल के झा समितीनं म्हणलं. आणि त्याचं नाव त्यांनी एल के झा समितीने दिलं की मॅन्युफॅक्चरिंग व्हॅट, मॅन व्हॅट. मग हे लागला 1976 ला. 1976 लागल्यानंतर ह्याचं टॅक्स कलेक्शन चांगलं झालं, त्याच्यामुळे ह्याच्यामध्ये काही सुधारणा करणं गरजेचं असं गव्हर्नमेंटला वाटलं. गव्हर्नमेंटने मग 1986 ला त्याच्यामध्ये सुधारणा केली आणि त्याचं नाव दिले मॉडिफाईड व्हॅट. लक्षात येते, मग ह्या मॉडिफाईड व्हॅटला 2001 मध्ये ह्याचं कन्वर्जन सेंट्रल व्हॅटमध्ये करण्यात आलं आणि त्याचं नाव सेन व्हॅट. लक्षात, सेंट्रल व्हॅट 2001 ला, ह्याच व्हॅट एक्साइज ड्युटीचं. लक्षात येते, तर आता हे मग हे सेंट्रल व्हॅट असंच कंटिन्यू होतं. मग हे सेंट्रल व्हॅटचं शेवटी GST मध्ये कन्वर्जन झालं. लक्षात येते, सेंट्रल व्हॅटचं शेवटी हे कधीपासून 2017 पासून GST मध्ये कन्वर्जन झालं, त्याचं म्हणजे इन्क्लूड झाला हा टॅक्स. लक्षात येते, सेंट्रल व्हॅट GST मध्ये. तर अशा पद्धतीनं हे जे एक्साइज ड्युटी आहे त्याचा हे प्रवास आहे. तर हे प्रश्न विचारतात, एक्साइज ड्युटीचं
सेंट्रल व्हॅट मॅन्युफॅक्चरिंग व्हॅटमध्ये कन्वर्जन कोणत्या समितीच्या रिकमेंडेशनमुळे झालं, तर आपल्याला माहित पाहिजे की एल के झा समितीच्या रिकमेंडेशनमुळे झालं. हे जोड्या लावा म्हणून सांगतात, मॅन व्हॅट, मॉड व्हॅट आणि सेन व्हॅट ह्याचे इयर वाईज जोड्या लावा असा प्रश्न येऊ शकतो, तर तो आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात येते, एक्साइज ड्युटी म्हणजे काय हा सोपा प्रश्न पण येऊ शकतो. देशांतर्गत प्रोडक्शनवर लागलेला टॅक्स म्हणजे एक्साइज टॅक्स, लक्षात ठेवा. लक्षात येते, देशाच्या मध्ये होणाऱ्या प्रोडक्शनवर लागलेला टॅक्स आहे. कळालं एक्साइज टॅक्स सगळ्यांना? जायचं पुढं, तर पुढचा जो आहे इनडायरेक्ट टॅक्स तो येतो सेल्स टॅक्स. त्याला मराठीमध्ये म्हणतात विक्री कर. सेल्स टॅक्स विक्री कर. तर एखाद्या वस्तूच्या विक्रीवर जो टॅक्स लागतो म्हणजे वस्तूच्या सेलवर, सेलवर जो टॅक्स लागतो त्याला सेल्स टॅक्स म्हणतो. लक्षात येते. तर ह्याच्यामध्ये परत दोन, सेंट्रल सेल्स टॅक्स आणि स्टेट सेल्स टॅक्स. लक्षात येते. जर असं कन्सिडर करा, सेंट्रल सेल्स टॅक्स म्हणजे काय हे सांगतो. लक्षात घ्या, महाराष्ट्रामध्ये एक वस्तू प्रोड्यूस होते. लक्षात येते, महाराष्ट्रामध्ये एक गोष्ट प्रोड्यूस होते, तर ही गोष्ट महाराष्ट्रामधून एक्सपोर्ट झाली समजा, म्हणजे महाराष्ट्रामधून एक्सपोर्ट म्हणण्यापेक्षा महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये गेली. लक्षात येते, महाराष्ट्रामधून कर्नाटकमध्ये गेली आणि इथं विक्री झाली त्याची, म्हणजे सेल कर्नाटकमध्ये झाला, तर ह्याच्यावर टॅक्स जे लागते ते सेंट्रल सेल्स टॅक्स लागतो. लक्षात ठेवा, महाराष्ट्राला म्हणजे इथं हे महाराष्ट्रामधून तिकडे गेली म्हणून ह्याच्यावर टॅक्स जो लागतो त्याला सेंट्रल टॅक्स म्हणतो. लक्षात येते. आणि महाराष्ट्रामध्येच एखादी गोष्ट प्रोड्यूस झाली आणि ती महाराष्ट्रामध्येच विकली त्याच्यावर जे टॅक्स लागतो तो स्टेट सेल्स टॅक्स. लक्षात येते, कळालं फरक. हा, सेंट्रल सेल्स टॅक्स म्हणजे काय, आपल्या ज्या स्टेटमध्ये प्रोड्यूस झाले त्या स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये गेली आणि तिथं जर विकली तर त्याच्यावर जे टॅक्स लागतो तो म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स. हा, म्हणजे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये, पण जर त्याच स्टेटमध्ये प्रोड्यूस झाली आणि तिथंच विकली गेली तर त्याच्यावर जो सेल्स टॅक्स लागतो त्याला स्टेट सेल्स टॅक्स म्हणतो. लक्षात येते. हा जो सेंट्रल सेल्स टॅक्स असतो हे सेंटर लावतोय आणि ते पैसे ह्या कर्नाटकला मिळतात. लक्षात येते, सेंट्रल सेल्स टॅक्सचे पैसे कर्नाटकला मिळतात. हे टॅक्स लावतो पण सेंटरच, पण पैसे मिळतात कर्नाटकला. हा टॅक्स लावतो महाराष्ट्र, पैसे पण महाराष्ट्रात मिळतात. लक्षात येते. स्टेटचा जो सेल्स टॅक्स असतो तो महाराष्ट्रच लावतो, म्हणजे ज्या स्टेटमध्ये प्रोड्यूस झालंय आणि त्या स्टेटमध्ये जर विकत असेल तर तेच स्टेट स्वतः टॅक्स लावतो, त्याला स्टेट सेल्स टॅक्स म्हणतो. लक्षात येतं. आणि सेंट्रल सेल्स टॅक्स म्हणजे एक आपल्या महाराष्ट्रामध्ये प्रोड्यूस झाली एखादी वस्तू, ती वस्तू कर्नाटकमध्ये गेली, तेलंगणामध्ये गेली, आंध्रामध्ये गेली, गुजरातमध्ये गेली, मध्य प्रदेशमध्ये गेली, छत्तीसगडमध्ये गेली, कुठेही जाऊ द्या, तिथं जाऊन जर विक्री झाली तर ते त्या देश त्या स्टेटमध्ये जी विक्री झाली त्याच्यावर जो टॅक्स लागतो तो असतो सेंट्रल सेल्स. समजलं दोन्ही? तर हे जे स्टेट सेल्स टॅक्स असतं, हे स्टेट सेल्स टॅक्स आपण जे बघितलं तर त्याला आता व्हॅट म्हणतात. त्याचं पुढं कन्वर्जन झालं व्हॅटमध्ये, तर ते बघू आपण. तर हे जे स्टेट सेल्स टॅक्स आहे की नाही, स्टेट सेल्स टॅक्स काढून टाका ह्याला आणि ह्याला व्हॅटमध्ये कन्वर्जन करायचं असं एक रिकमेंडेशन दिलं होतं राजा चेल्लय्या नावाच्या कमिटी. राजा चेल्लय्या कमिटी, राजा चेल्लय्या कमिटी 1991-92. लक्षात ठेवा. हा, स्टेटचा जो सेल्स टॅक्स आहे म्हणजे राज्य विक्री कर, राज्य विक्री कर ह्याला काढून टाका आता आणि ह्याचं कन्वर्जन व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स मध्ये करा असं रिकमेंडेशन कोणी दिलं? राजा चेल्लय्या कमिटी. लक्षात येते, त्यांनी 1992-92 सांगितलं की राजा चेल्लय्या कमिटीने हे काढून टाका आता स्टेट सेल्स टॅक्स आणि त्याच्या जागी व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स आणा असं त्या राजा चेल्लय्या कमिटीने सांगितलं. मग आता सगळ्याचे खलबत्त चालू झाली, सगळ्यात स्टेटचे लावावं की नाही, लावावं की नाही, कसं करावं काय नाही. मग असे उगं वेगवेगळे मीटिंग भरावे लागले. ते तुम्ही जर पॉलिटीमध्ये शिकलात तर पॉलिटीमध्ये इंटर स्टेट काउन्सिल असतात, इंटर स्टेट काउन्सिल, परत असे नॉन हे पण बॉडी असतात, म्हणजे प्लॅनिंग कमिशन असतंय. प्लॅनिंग कमिशनच्या ह्याच्यात पण त्यांचे वेगवेगळ्या स्टेटचे लोक येतात. अगोदर की नाही, म्हणजे हे नीती आयोग येण्याच्या अगोदर एक नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल म्हणून एक बॉडी होती, नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिल. त्या डेव्हलपमेंट काउन्सिलमध्ये सगळ्या स्टेटचे मुख्यमंत्री यायचे आणि पंतप्रधान ह्याचे चेअरपर्सन असायचे. त्या नॅशनल डेव्हलपमेंट काउन्सिलचे पंतप्रधान चेअरपर्सन असायचे आणि सगळ्या स्टेटचे, मग ह्या सगळ्यामध्ये हे डिस्कस करायचे की लावायचं, कधीपासून लावायचं, कोणता यार आहे,
नाही याची चर्चा करायची. मग ह्याच्यातून एक सगळ्यांची मिटिंग वगैरे झाली, मग अल्टिमेटली ठरलं की हे लावायचं म्हणून. मग 1 एप्रिल 2005 पासून हे व्हॅट सेल्स टॅक्स ऐवजी व्हॅट लागू करण्यात आला 1 एप्रिल 2005 पासून. पण याच्या अगोदरच 2003 मध्ये हरियाणा नावाच्या स्टेटने हे लावून टाकलं. लक्षात ठेवा, हरियाणा वॉज द फर्स्ट स्टेट टू रिप्लेस स्टेट सेल्स टॅक्स बाय व्हॅट. म्हणजे त्याच्याऐवजी सेल्स टॅक्स ऐवजी व्हॅट लावला हरियाणाने पहिल्यांदा 2003 मध्ये, आणि सगळ्या स्टेटने बाकीच्या मग 1 एप्रिल 2005 पासून लावला. महाराष्ट्र पण 1 एप्रिल 2005. लक्षात ठेवा, परत एकदा सांगतो, स्टेट सेल्स टॅक्स जो आहे हे सेल्स टॅक्स व्हॅट मध्ये कन्वर्जन करा असं राज्याच्या या कमिटीने 1991 92 सांगितलं. लक्षात घ्या, मग 91 92 ह्याने सांगितल्यानंतर त्याच्यावर भरपूर खलबत्त झाली, म्हणजे चर्चा झाली पंतप्रधानांच्या मिटिंग मध्ये वगैरे. सगळ्या राज्याचे मुख्यमंत्री वगैरे सगळे आले, त्यांच्यावर चर्चा झाली. आणि मग ही चर्चा झाल्याच्या नंतर त्या चर्चेतनं ठरलं की आता लावू बाबा आपण टप्प्याटप्प्याने. तर मग 1 एप्रिल 2005 पासून सगळ्या स्टेटने लावला. पण हे सगळ्या स्टेटनी लावण्याच्या अगोदर 2003 साठी हरियाणाने ऑलरेडी तो लावला होता. लक्षात घ्या, तर व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स काय आपल्या सिलेबस मध्ये आहे बघा. व्हॅटचा पार्ट म्हणजे हे सगळेच विचारतात आपण जे शिकतोय ते. व्हॅट म्हणजे काय, हे व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स. व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स मराठीमध्ये म्हणतात त्याला मूल्यवर्धित कर. मूल्यवर्धित कर लक्षात येते. मूल्यवर्धित कर म्हणजे काय माहितीये का, नॉर्मल जे आपलं टॅक्स असतंय, आता समजा 100 रुपयाची एक वस्तू आहे, काहीतरी 100 रुपयाची वस्तू आहे. लक्षात देता सगळे, 100 रुपयाची एक वस्तू आहे, ह्याच्यावर समजा की 20% टॅक्स लागतो. तर मग हे 120 रुपयाला कोणाला तर दिली जाते इंटरमिडियरीला एका. मग हे 120 रुपयाला एक, हा हे एक्स कडनं आहे, हे एक्स वर 20% टॅक्स लागला, 120 रुपये झालं. आता हे वायला गेला, वायने काय केलं, ह्याच्यामध्ये काहीतरी ऍडिशन केलं. समजा हे एखाद्या फॅक्टरीमधनं, जिनिंगच्या फॅक्टरीमधून काहीतरी कोड हे घेतलं, समजा काहीतरी मटेरियल घेतलं, हां क्लोथ आहे, कापड आहे, कापड, त्या कापडावर त्यांनी काय केलं 20% टॅक्स लावलं. आणि हे 20% टॅक्स लागला त्या कापडावर, म्हणजे प्रोडक्शनचा टॅक्स समजा असं कन्सिडर करा. आणि मग ह्याच्यावर 20% टॅक्स लागला, 120 रुपयाला आलं. ते 120 रुपयाला कापड ह्यानं एका दुकानाला विकला. मग हे दुकानदार काय केलं, ह्याला शिवला, शर्ट बनवलं, त्याच्यावर समजा ह्या सगळ्याचं 100 रुपये ॲडिशन झालं, म्हणजे हे शर्ट वगैरे बनवलं. असं हे एक्झाम्पल आहे आपल्या समजण्यासाठी. हे 100 रुपयाचं ॲडिशन झालं, आता किती झाली टोटल किंमत, 220 रुपये झाले. तर मग आता ह्या वेळेला टॅक्स लागताना हे परत इथं 20% टॅक्स असं कन्सिडर करा. तर 220 वर 20% टॅक्स जर लागला तर ह्याचं किती होते, 200 100 वर 20 म्हणलं तर 100 रुपये, 200 वर 20 म्हणलं तर 40 रुपये, आणि वरच्या 20 वर 20% म्हटलं 4 रुपये, असं 44 रुपये टॅक्स होते. तर ते तर 44 रुपये ह्या 220 मध्ये जर आपण ऍड केलं तर हे 264 रुपये किंमत होते. लक्षात येते, हे झालं, हे बेसिक टॅक्स आहे, बेसिक टॅक्स. पण व्हॅल्यू ऍडिशन टॅक्स कसा असतो माहिती आहे का, 100 रुपये ह्याच्यावर 20% टॅक्स लागला, किती झालं, 120. हे 120 रुपये इथं आले, आणि ह्यांनी हे यांचं जे काम केलंय हे 100 रुपयाचं काम झालं, म्हणजे व्हॅल्यू किती ऍड झाली इथं, फक्त 100 रुपये ऍड झाले. लक्षात ठेवा, व्हॅल्यू ऍडिशन इज ओनली 100 रुपीज. मग आता टॅक्स लागताना फक्त ही व्हॅल्यू ऍडेड जी झाली आहे ह्याच्यावर टॅक्स लागणार. ह्या ओरिजिनल किमतीवर ऑलरेडी टॅक्स लागून झाले, त्याच्यामुळे ह्याच्यावर काही टॅक्स लागणार नाही, फक्त ह्या 100 रुपयावर टॅक्स लागणार. मग आता हे 20% जर टॅक्स असेल तर ह्या 100 रुपयावर किती टॅक्स लागते, परत 20 रुपये टॅक्स लागते परत. लक्षात येते, तर हे 100 रुपये टॅक्स लागणार, म्हणजे हे 220 हे प्लस 20 म्हणजे 240 रुपये किंमत. लक्षात येते, हे आहे व्हॅल्यू ऍडेड टॅक्स. लक्षात येते, हे व्हॅल्यू ऍडेड. किंवा मग इथं कसं होतं माहितीये का, ह्या टॅक्समध्ये हे जर टॅक्स असा असेल तर हा टॅक्स लावणारच नाही इथं, हा व्यक्ती हा 100 रुपयाला पुढे विकेल. तर हा 120 रुपये इथं झालं, सॉरी 100 रुपये झाले, मग ह्यानं प्लस 100 रुपये ऍड करणार, मग हे 200 रुपये झाले, मग हे 200 रुपयावर 20% टॅक्स लागणार, मग हे 240 होणार. लक्षात येते, हे असं होतं. म्हणजे हे अगोदरचा जो टॅक्स होता हा युजली एकाच पॉईंटला लावायचा, म्हणजे शेवटी फायनलला. सेल्स टॅक्स जर बघितला आपण तर सगळ्यात शेवटी लागतो, म्हणून त्याला सिंगल पॉईंट लेवी होतं ते अगोदर. काय म्हणतात, सिंगल पॉईंट लेवी, म्हणजे एकाच ठिकाणी टॅक्स लावणे. लक्षात येते, सेल्स टॅक्स मध्ये फक्त फायनल विक्री करतानाच तो टॅक्स लागला, म्हणून त्याला सिंगल पॉईंट लेवी म्हणतात.
हे व्हॅल्यू ॲडिशनचे टॅक्स असते. पहिल्या टप्प्यात बी टॅक्स लागला, लक्षात आलं, इथं 20% टॅक्स लागला. परत दुसऱ्या टप्प्यात बी टॅक्स लागला सेकंड इथं. परत अजून एखादी थर्ड प्रोसेस असेल तर त्या टप्प्यात बी टॅक्स लागतो. म्हणून ह्या व्हॅल्यू ॲडिशन टॅक्सला असं वेगवेगळ्या ठिकाणी लागतो, म्हणून त्याला मल्टी पॉईंट लेव्ही म्हणतो. लक्षात ते व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स इज ऑल्सो कॉल्ड एज मल्टी पॉईंट लेव्ही टॅक्स, कारण हे मल्टिपल पॉईंटला लागते टॅक्स. कळतोय? मल्टिपल पॉईंटला टॅक्स लागतो म्हणून याला मल्टी पॉईंट लेव्ही टॅक्स म्हणतो. हा, ठरलेला असतो प्रत्येक गोष्टीवर टॅक्स. ऑनलाइन असणाऱ्यांना समजलं हे व्हॅल्यू ॲडिड टॅक्स कसं असते? जेवढी व्हॅल्यू ऍड झाली आहे त्या ऍड झालेल्या व्हॅल्यू वरच टॅक्स लागतो, लक्षात आहे. आणि ही व्हॅल्यू मल्टिपल ठिकाणी ऍड होती आहे. म्हणजे आधी समजा तुमच्याकडे बेसिक कापूस आले, मग त्या कापसाचं अगोदर तुम्हाला ती जिनिंग प्रेसिंग आणि ते सगळं मधलं काढून टाका, त्याचे म्हणजे बिया असतात ते, मग त्याचं ते जिनिंग प्रेसिंग करा, मग त्याच्यापासून कापड तयार करा. मग ही प्रत्येक प्रोसेस प्रत्येक ठिकाणी येते. कापडाचं कोणतरी शर्ट तयार करतंय, मग शर्ट फायनली एका दुकानात येतोय, मग ते दुकानदार विकणार, असं सगळी प्रोसेस होते. तर मग ह्या प्रत्येक टप्प्यावर टॅक्स लागले जाते, लक्षात येते. असं मल्टिपल पॉईंटवर टॅक्स लागतो, म्हणून हे मल्टिपल पॉईंटवर टॅक्स लागतो म्हणून त्याला व्हॅट म्हणतो. लक्षात येते, मल्टी पॉईंट लेव्ही टॅक्स. व्हॅल्यू ॲडिशन टॅक्सला मल्टी पॉईंट लेव्ही टॅक्स म्हणतो. हे माहित पाहिजे. विचारतात बरं प्रश्न, लक्षात येते. आणि हे व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स जे आहे हे आणा असं कोण म्हणलं? नाही रे, अगोदर एक सांगितलं की एल के झाने सांगितलंय एक्साइज ड्युटीला व्हॅट करा, व्हॅट आणा. म्हणून मग त्याला त्यांनी मॅन व्हॅट करून टाकलं. हा, मग ते व्हॅटच आहे ना, पण मॅन्युफॅक्चरिंगवर व्हॅट लावा असं त्यांनी म्हणलं. आणि ह्यांनी आपले चले यांनी काय म्हणलं? चले या सेल्स टॅक्सवर व्हॅट लावा. सेल्स टॅक्स रिप्लेस करा आणि तिथं व्हॅट लावा. हा, असं विचारतात. सेल्स टॅक्स रिप्लेस करून व्हॅट लावा असं कुणी सांगितलं असा प्रश्न येतो, लक्षात ठेवा. किंवा एक्साइज टॅक्स रिप्लेस करून त्याच्यावर व्हॅट लावा असं कुणी सांगितलं, तर एल के झा कमिटी 1976, चले या कमिटी 1991-92, लक्षात येते हे सांगितले. कळालं व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स कसं आहे काय? तर पुढचा एक इनडायरेक्ट टॅक्स आहे, तो आहे कस्टम ड्युटी. कस्टम ड्युटी ह्याला म्हणतात सीमा कर. म्हणजे एखादी वस्तू आपल्या देशात आयात करायची असेल किंवा आपल्या देशातून निर्यात करायची असेल तर त्या आयात आणि निर्यातीवर जे टॅक्स लागतो त्याला कस्टम ड्युटी म्हणतात. लक्षात येते, ह्याला मराठीमध्ये सीमा कर. आयात आणि निर्यातीवर, हे आयातीवर ना भारतामध्ये खूप टॅक्स होता अगोदर सुरुवातीला, म्हणजे ज्यावेळेला आपण स्वतंत्र झालो होतो त्यावेळेला आपण काहीच येऊ द्यायचो नाही भारतात, खूप जास्त आयात कर लावायचो. पण 1991 नंतर हा आयात कर कमी झाला, लक्षात येते. तर आपल्याला ही माहिती पाहिजे बरं का? असं विचारतात बऱ्याच वेळेला, भारत स्वतंत्र झाल्याच्या नंतर सुरुवातीला खूप आयात कर होता, तो आयात कर 1991 नंतर प्रोग्रेसिव्हली कमी करण्यात आला. हे स्टेटमेंट बरोबर आहे का? तर हे स्टेटमेंट बरोबर आहे. खूप म्हणजे जास्त होता, पर्सेंटेज असं नाही. ते प्रत्येक वस्तूवर वेगवेगळं असतंय. म्हणजे आपण आयात काय करतोय, म्हणजे फूड रिलेटेड असेल तर कमी असतंय. म्हणजे एक मुलगी प्रश्न विचारते की कर किती होता हा आयात कर, तर आयात कर काही फिक्स नसतो. आयात आपण कोणती गोष्ट करतोय ह्याच्यावर डिपेंड आहे ते. फूड रिलेटेड वस्तू आयात करत असेल मे बी त्याच्यावर 0 असू शकते. एखादी थोडस कामाची, म्हणजे स्टील आपण आयात करतो त्याच्यावर थोडा कमी, पण मग गाडी वगैरे आयात केली तर त्याच्यावर खूप महाग, असं जास्त जास्त असतं. आपले जे हे असतात ना, म्हणजे आपण हे मोठ्या मोठ्या जे गाड्या असतात महागड्या, त्या गाड्यांवर खूप टॅक्स लागतो भारतामध्ये. म्हणजे 200%, 300% असं एवढा टॅक्स लागतो. आता ते हार्ली डेव्हिडसन तुम्हाला माहिती असेल, तर ते जे ट्रम्प आहेत ना, ट्रम्पनी खूप प्रयत्न केले त्याच्यावरचं टॅक्स कमी करायला. एवढं टॅक्स असते का? म्हणजे गाडीची किंमत जेवढी आहे त्या किमतीपेक्षा जास्त टॅक्स लागतो भारतामध्ये. म्हणजे अमेरिकेमध्ये मेबी ती गाडी 2 लाखाला मिळत असेल, तर भारतात ती 5 लाखाला वगैरे मिळत असेल, तर हे वरती 3-3 लाख रुपये टॅक्स लावतो आपण, लक्षात ठेवा. म्हणजे ह्याचं विक्री होऊ नये एवढी म्हणून आपण एवढा खूप टॅक्स लावतो. हे जे टॅक्स लागतात त्याला कस्टम ड्युटी म्हणून, लक्षात ठेवा. त्यातला कस्टम ऍक्ट आहे आपल्या भारतामध्ये, कस्टम ऍक्ट 1962, कस्टम ऍक्ट 1962, तर ह्याच्या अंतर्गत हे लागतो कस्टम ड्युटी जास्त. कस्टम ऍक्ट
कस्टम कायदा ह्याला म्हणतात किंवा सीमा कायदा 1962 त्याच्या अंतर्गत लागतो. एक मंडळ असते ह्याच्यासाठी, सेंट्रल बोर्ड फॉर कस्टम अँड एक्साइज, फॉर कस्टम अँड एक्साइज हे इम्प्लिमेंट करत असते हे टॅक्सेस. कसे ते हे IRS ऑफिसर जे असतात ना UPSC मधून भरलेले, ते ह्याच्यामध्ये असतात. सेंट्रल बोर्ड फॉर कस्टम आणि एक्साइज ते इम्प्लिमेंट करत असतात ते कस्टम टॅक्स. कसं कस्टम ऍक्ट 1962 मध्ये. तर ही आहे आयात आणि निर्यातीचा कर. ह्याच्यामध्ये आयातीचा कर जो आहे ना हाच खूप जास्त असतो निर्यातीच्या करापेक्षा. लक्षात येते पुस्तकामध्ये असं मेन्शन केलं की आयात कर ह्या कस्टम ड्युटीच्या टोटल 99% असतो आणि निर्यात कर फक्त 1% आहे, एवढा आहे. तर अशा पद्धतीने ही आहे सीमा कर, कस्टम ड्युटी. समजलं सगळ्यांना व्हॉट इज कस्टम ड्युटी? तर हे वेगवेगळे इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत. ह्याच्यासोबतच एक दोन वेगवेगळे ड्युटी असतात ह्या कस्टम ड्युटी सोबत. कोणते कोणते? काउंटर व्हेलिंग ड्युटी, काउंटर व्हेलिंग ड्युटी हा त्याच्याच भाग आल्यासारखं ते. अब कस्टम ड्युटी कसं असतंय, बेसिक कस्टम ड्युटी, ॲडिशनल कस्टम ड्युटी असं असतं. ॲडिशनल कस्टम ड्युटी असले वेगवेगळे असतात. हे ॲडिशनल कस्टम ड्युटीमध्ये ही काउंटर व्हेलिंग ड्युटी येते. लक्षात येते काउंटर व्हेलिंग ड्युटी. तर काउंटर व्हेलिंग ड्युटी म्हणजे काय? जर एखादी देश समजा चायना, चायना तिथले जे प्रोड्युसर आहेत त्या प्रोड्युसरला जर काही सबसिडी देत असेल, ही गव्हर्नमेंट ऑफ चायना गिविंग सबसिडीज टू द प्रोड्युसर, म्हणजे प्रोड्युसरला जर सबसिडी दिली नाही तर काय होतंय, वस्तूची किंमत कमी होते. लक्षात येते किंमत कमी होते वस्तूची. मग हे किंमत कमी झाली की हे आपल्याला एक्सपोर्ट करणार भारतात कमी किमतीला, कमी किमती. लक्षात येतं मग हे भारतात कमी किमतीला आली की आपल्या वस्तूपेक्षा ती स्वस्त भेटणार आपल्याला. मग हे स्वस्त झाली किंवा आपल्या वस्तू कोणी विकतच घेणार नाही, मग चायनाच्याच वस्तू विकणार आपल्या इथे. लक्षात येते. तर हे असलं कमी किंमत यांना देता येऊ नये आणि ह्या सबसिडीचा जो इफेक्ट आहे तो नलिफाय करून टाकावा, नलिफाय म्हणजे काढून टाकावा त्या सबसिडीचा इफेक्ट. तो इफेक्ट काढून टाकण्यासाठी सेंट्रल गव्हर्नमेंट एक ड्युटी लावते, त्या ड्युटीला काउंटर व्हेलिंग ड्युटी. लक्षात येते. तर फक्त लक्ष ठेवा, काउंटर व्हेलिंग ड्युटी आली की सबसिडी लक्ष ठेवायची. लक्षात येते. काउंटर व्हेलिंग ड्युटी आली की दुसऱ्या देशांनी त्यांच्या प्रोड्युसरला दिलेली सबसिडी जी असते त्या सबसिडीचा इफेक्ट काढून टाकण्यासाठी जे कर आपला देश लावतो, भारत लावतो, तर त्या ड्युटीला काउंटर व्हेलिंग ड्युटी म्हणतात. लक्षात येते. म्हणजे असं याच्यात उदाहरण जर सांगायचं झाले तर असं कन्सिडर करा की हे प्रोड्युसर आहे, हा प्रोड्युसर 200 रुपयाला एक गोष्ट तयार करतो आणि ह्या सरकारने 50 रुपये सबसिडी दिली त्याला. लक्षात येते. 50 रुपये सबसिडी दिली, कसं देतात ते सबसिडी? इलेक्ट्रिसिटीचं काहीतरी शून्य करा किंवा डायरेक्ट पैसे द्या त्याला, काहीतरी बेनिफिट द्या. मग हे 50 रुपये दिली तर ह्याला आता हे 200 रुपयाची वस्तू आहे, ह्याच्यामध्ये ह्यानं 20 रुपये समजा 50 रुपये फायदा घेऊन विकणार होता, म्हणजे 250 रुपयाला विकणार होता. तर आता काय, सरकारनेच 50 रुपये दिले म्हणून ह्याला हे 250 काढा, परत आता हे 200 विकतो. लक्षात येते. म्हणजे ह्याची प्रोडक्शनची जी कॉस्ट आहे तेवढ्याच किमतीला हे विकले, पण भारत सरकार अशी सबसिडी देऊ शकत नाही. त्याच्यामुळे आपल्या प्रोड्युसरला जर ते 200 रुपयाला तयार होत असेल तर त्याच्यावर तू 50 रुपये फायदा घेणार आणि 250 रुपयाला विकणार आपला, आपल्या देशातला माणूस. पण ह्या व्यक्तीला सरकारने 50 रुपये दिल्यामुळे चायनाच्या आता तो 200 रुपयालाच विकतो. आणि जर आपल्याला एखादी गोष्ट 200 आणि 150 जर म्हणलं, एकच गोष्ट तुम्ही एकच पेन घ्यायला गेले समजा, कोणती तरी एक लक्झर वगैरे पेन घ्यायला गेले समजा तुम्ही, मग ती पेन एक 200 रुपयाला चायनातून आलेली आणि भारतात तयार केलेली 250 रुपयाला पडली असं समजा, तर मग तुम्ही कोणती घेणार? ऑब्विसली 200 वाली घेणार. तर हे कशामुळे झालंय? तर ह्या सबसिडीमुळे झालंय, कारण चायनाने त्याच्या प्रोड्युसरला सबसिडी दिली म्हणून ती 200 रुपयाला पडली. तर हे सबसिडीचा इफेक्ट काढून टाकण्यासाठी भारत सरकार काय करतंय, ह्या 200 रुपयावर 50 रुपयाची ऍडिशनल ड्युटी लावतो आणि हे पण 250 रुपयाला पडतो. लक्षात येते. तर हे जे ड्युटी आहे ह्या ड्युटीला काउंटर व्हेलिंग ड्युटी म्हणतो. समजलं सगळ्यांना व्हॉट इज काउंटर व्हेलिंग ड्युटी? फक्त सबसिडी एवढे शब्द लक्षात राहू. हे सगळं जे महाभारत सांगितलं मी ते फक्त समजायला सांगितलं तुम्हाला, हे समजावं हे काय नेमकं कसं लागतं. हा, सबसिडीचा इफेक्ट काउंटर बॅलन्स करण्यासाठी जे ड्युटी लावली जाते त्या ड्युटीला काउंटर व्हेलिंग ड्युटी म्हणतात. लक्षात आहे. काउंटर करायचं आहे त्या सबसिडीच्या इफेक्टला म्हणून काउंटर व्हेलिंग ड्युटी. जायचं पुढं. हे आहे कस्टम ड्युटीचा एक भाग आहे, लक्षात ठेवा.
त्याच्यानंतर पुढचं जे काय अँटी डम्पिंग ड्युटी, हे प्रश्न विचारतात बरं का, मी उगाच शिकवत नाही तुम्हाला टाइमपास म्हणून, प्रश्न विचारतात हे प्रत्येकावर, कस्ट काउंटर वेजिंग ड्युटी काय, जोड्या लावामध्ये विचारते, डाव्या बाजूला देतात अँटी डम्पिंग ड्युटी, कस्टम ड्युटी, काउंटर वेजिंग ड्युटी, मग पुढे त्याचे व्याख्या देतात उजव्या बाजूला, मग जोड्या लावा असे प्रश्न येतात, किंवा मग डायरेक्ट स्टेटमेंट देतात अँटी डम्पिंग ड्युटी इज असं, मग असं स्टेटमेंट आपल्याला मध्ये आपल्याला ओळखता आलं पाहिजे. तर हे अँटी डम्पिंग ड्युटी एक ड्युटी आहे, अँटी डम्पिंग लक्षात येते, म्हणजे डम्पिंगच्या विरोधातली ड्युटी आहे. तुम्हाला माहिती आहे डम्प करणे म्हणजे काय, आपण कचरा जमा करून कचऱ्याच्या कुंडीवर मध्ये जसं टाकतो डम्प करतो, तसं डम्प करणे एखादी गोष्ट दुसऱ्या देशामध्ये, त्याला अँटी डम्पिंग म्हणतात, आणि ह्या डम्पिंगच्या विरोधात काहीतरी ऍक्शन घेणे त्याला अँटी डम्पिंग म्हणतात. लक्षात येते, सरळ सरळ शाब्दिक अर्थ असतात. जर असं कशी करा की चायनामध्ये एक गोष्ट 200 रुपये तयार होते, लक्षात आहे, चायनामध्ये एक गोष्ट 200 रुपये तयार होते, त्याच्यावर थोडं सोपं उदाहरण घेऊ, 200 काढून टाका, की 80 रुपये तयार होते चायनामध्ये एक गोष्ट, हा व्यक्ती काय करतो 10 रुपये नफा घेतो आणि हा 90 रुपयाला विकतो, लक्षात येते. तर ज्या वेळेला हा 90 रुपयाला विकतो चायनामध्ये, म्हणजे चीनमध्ये हा 90 रुपयाला विकतो हा व्यक्ती, लक्षात येते, तर मग हा 90 रुपयाला विकत असेल तर हाच व्यक्ती भारतामध्ये ही गोष्ट 85 रुपयाला विकतो, त्यांच्या देशामध्ये 90 ला विकतो, भारतामध्ये 85 ला विकतो. आता मी सांगतो पुढचं, भारत आहे समजा, भारतामध्ये ती वस्तू तयार होते, समजा ती वस्तू 80 ला तयार होते, आपल्या व्यक्ती पण 10 रुपये फायदा घेतो आणि तो 90 रुपयाला विकतो, हा व्यक्ती काय करतो 5 रुपये फायदा घेतो भारतात आणि 85 ला विकतो, लक्षात आहे, 5 रुपये फायदा घेतो आणि 85 ला विकतो. म्हणजे जर हा चायनातला एक प्रोड्युसर एखादी गोष्ट त्याच्या देशामध्ये ज्या किमतीला विकतोय त्या किमतीपेक्षा जर कमी किमतीमध्ये आपल्या देशामध्ये विकत असेल, लक्षात येते, चायनाचा व्यक्ती चायनामध्ये ज्या किमतीला विकतो त्या किमतीपेक्षा कमी किमतीला जर आपल्या देशात विकत असेल तर त्या फेनॉमिनला म्हणतात डम्पिंग, लक्षात येते, डम्प करतो तो आपल्या देशामध्ये कमी किमतीत, 85 ला आता विकतो, मग काय होतंय भारताच्या माणसाला परवडत नाही 85 ला द्यायला, कारण 5 रुपयाच्या फायद्यामध्ये कसं परवडणार आहे त्याला, ते परवडत नाही, म्हणून हा करतो 90 ला देतो, मग आता 90 च्या कम्पॅरिझन मध्ये ह्याची गोष्ट 85 ला विकली की लोक सगळं ह्याच घेणार, मग ह्याचं प्रोडक्शन हळूहळू बंद होणार, लक्षात आहे, मग ह्याचं प्रोडक्शन एकदाच बंद झालं की मग हा आपलं मनमानी चालू करतो 90, 95, 100 असं करायला लागतो, लक्षात आहे, त्याला कॉम्पिटिशन काढून टाकायची असते इथे, म्हणून तो सुरुवातीला डंप करतो, लक्षात येते, कळालं, हे चायनाचं म्हणतो, हे जे डम्पिंग करते मग काय करते भारत सरकार, तू 85 ला देतोस ना, तुझ्या देशात 90 ला देतोस की नाही, मग आम्ही 5 रुपये टॅक्स लावतो तुझ्यावर, मग भारत सरकार मग परत त्याचं 90 रुपये देते, लक्षात येते, असं करून ही जी ड्युटी लागली 5 रुपये, दिस 5 रुपीज इज अँटी डम्पिंग ड्युटी, कळालं. उदाहरण, जे ऑनलाईन आहे त्यांना आशिष, सारिका, जॉन्टी, छोट्यामध्ये, हा डेफिनेशन सांगतो, त्याची जर डेफिनेशन बघितलं ते कळालं ना तुम्हाला, अँटी डम्पिंग ड्युटी इज अ ड्युटी टू रेक्टिफाय, ड्युटी टू रेक्टिफाय द सिच्युएशन अराइजिंग आउट ऑफ डम्पिंग ऑफ गुड, अराइजिंग आउट ऑफ डम्पिंग ऑफ गुड इन एक्सपोर्टिंग कंट्री, म्हणजे ज्या देशामध्ये एक्सपोर्ट करतोय त्या देशामध्ये एखादी वस्तू डंप केल्यामुळे जी परिस्थिती निर्माण होते ती सिच्युएशन रेक्टिफाय करण्यासाठी, म्हणजे दुरुस्त करण्यासाठी जो टॅक्स लावला गेलाय त्या टॅक्सला अँटी डंपिंग ड्युटी, लक्षात, हा, इट इज अ ड्युटी टू रेक्टिफाय द सिच्युएशन, ही सिच्युएशन आली आहे कशामुळे, डम्पिंग केल्यामुळे, डम्पिंग केल्यामुळं जी सिच्युएशन निर्माण झाली आहे त्या सिच्युएशनला दुरुस्त करण्यासाठी डी ड्युटी, जी ड्युटी लावतात त्या ड्युटीला अँटी डम्पिंग ड्युटी म्हणतात, कळालं, दिस इज अँटी डम्पिंग ड्युटी. जायचं पुढं, तर अशा पद्धतीनं हे वेगवेगळे होते इनडायरेक्ट टॅक्सेस. तर आता हे सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस म्हणजे ह्याच्यातले मॅक्सिमम हे सगळे काढून टाकले सरकारने आणि या सगळ्या एकच आले जीएसटी, फक्त त्या टॅक्सला म्हणतात गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स.
गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स. पण हे सगळे गेले नाही ना, लक्षात ठेवा, ह्याच्यातले काही गेलेत काही गेले नाही, ते सगळं आपण डिटेल बघू. जायचं पुढं हे सगळं काढून टाकण्यासाठी जीएसटी आणला. हे सगळं बघितलं डायरेक्ट टॅक्स फरक काय काय ते बघा. आता हे जीएसटी जे असतंय त्याला म्हणतात गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स. हा टॅक्स ह्याच्यात जाण्याच्या आधी आपण बघू की हे जीएसटी जे आहे त्याचं रिकमेंडेशन पहिल्यांदा विजय केळकर, विजय केळकर समितीने केले. हे प्रश्न विचारतात बघा लक्ष ठेवा, विजय केळकर समिती 2004-05 ला ही समिती आली होती. त्या समितीने सांगितले की जीएसटी आणा इनडायरेक्ट टॅक्सेसच्या वेळी, लक्षात घ्या. मग 2005-06 चिदंबरम, पी चिदंबरम हे फायनान्स मिनिस्टर होते, त्यांनी म्हणले की 2010 पासून आम्ही जीएसटी आणणार यांनी म्हणले. पण त्यांना काही आणता आलं नाही कारण सगळ्या स्टेटमध्ये आणि सेंटरमध्ये कन्सेन्सस होऊ शकलं नाही, त्याच्यामुळे 2010 काही जीएसटी आणता आलं नाही. नंतर यांनी एक लॉ आणला, म्हणजे ऍक्ट लॉ आणला पार्लमेंटमध्ये पास करण्यासाठी, पण तो पण पास झाला नाही. लक्षात येते, हा लॉ पास झाला नाही. मग 2014 मोदी गव्हर्नमेंट आला, 2014 यावेळेला फायनान्स मिनिस्टर होते अरुण जेटली. मग यांनी काय केले, सगळ्या स्टेटला सोबत घेतले, सगळ्या स्टेटला सोबत घेऊन मग त्याला काही कन्व्हिन्स केले, आणि मग हे कन्व्हिन्स करून त्यांनी एक लॉ आणला, 120th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट. लक्षात येते, 120th कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट हे बिल आणलं, ऍक्ट नाही, 122nd कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट बिल आलं. हे बिल सगळ्या स्टेटनी पास, सगळ्या सॉरी पार्लमेंटनी पास केलं. पार्लमेंटनी पास केल्याच्या नंतर सगळ्या स्टेटनी हळूहळू पास केलं. मग सगळ्या स्टेटनी हळूहळू पास केल्याच्या नंतर ह्या बिलवर राष्ट्रपतींनी सही केली. लक्षात घ्या, राष्ट्रपतींनी सही केली. मग हे 101वी अमेंडमेंट, 101st कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट ऍक्ट आहे लक्षात ठेवा. हे बिल होतं 122वं बिल होतं, त्या बिलचं ऍक्ट मध्ये कन्व्हर्ट झालं 101वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट. तर हे जीएसटीचं जे हे आहे अमेंडमेंट त्याला 101वी कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंट म्हणतात, लक्षात ठेवा. लक्षात घ्या, म्हणजे हे बिल कसं पास झालं लक्षात घ्या, आधी सेंटरने पास केलं, म्हणजे पार्लमेंटनी, आधी पार्लमेंटने पास केलं, मग प्रत्येक स्टेटमध्ये गेलं कारण कमीत कमी अर्ध्या स्टेटची मान्यता पाहिजे. लक्षात येते, कारण आपण स्टेटचे पण टॅक्सेस ह्याच्यात इन्क्लूड करतोय, म्हणून अर्ध्या स्टेटची मान्यता पाहिजे कमीत कमी. मग सगळ्या स्टेटनी मान्यता दिली. आसाम इज अ फर्स्ट स्टेट, लक्षात ठेवा, आसाम इज अ फर्स्ट स्टेट हू गिव हू पास द बिल, म्हणजे त्यांच्या असेंब्लीमध्ये आसामने पहिल्यांदा पास केलं हे बिल, पहिला स्टेट आहे आसाम. मग हळूहळू सगळ्या स्टेटनी हे पास केलं बिल, आणि महाराष्ट्र जे आहे 10वा आहे, महाराष्ट्र इज अ 10th स्टेट. हे विचारतात ना कधी कधी स्टेटमेंट बेस, त्याच्यामुळे सांगितलं तुम्हाला. आसाम पहिला आहे, महाराष्ट्र 10वा आहे. तर हे पार्लमेंटमध्ये पास झालं, ह्या सगळ्या अर्ध्या स्टेटनी पास केलं, मग राष्ट्रपतींनी सही केली, मग त्याचं अमेंडमेंटमध्ये रूपांतर केलं. अशा पद्धतीने ही जीएसटी बिल पास करण्यात आले भारतात. लक्षात येते, कुणी सांगितलं होतं मग जीएसटी आणा म्हणून, विजय केळकर समिती. हा हे माहिती पाहिजे, हे केळकर कमिटी ऑन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सेस होतं. त्या कमिटीचं नाव केळकर कमिटी ऑन ऑन डायरेक्ट अँड इनडायरेक्ट टॅक्सेस अशी कमिटी होती. तर त्या समितीने सांगितलं, त्या कमिटी आपण परत बघू एकदा रिव्हिजन करताना. तर ही केळकर कमिटी जीएसटी त्यांनी सांगितली, समजले. तर मग अशा पद्धतीने जीएसटी आला. ऑनलाईन असलेल्या सगळ्यांना समजलं, चालतं. मग आता हे जे जीएसटी आहे, जीएसटी मध्ये दोन आहेत लक्षात ठेवा, सेल विद इन द सेम स्टेट, म्हणजे ज्या स्टेटमध्ये प्रोडक्शन झालंय, समजा महाराष्ट्रामध्ये प्रोडक्शन झालंय आणि विक्री पण महाराष्ट्रामध्ये झाली, लक्षात येते. तर त्याच्यावर काय लागतंय, सेंट्रल जीएसटी लागतो आणि स्टेट जीएसटी लागतो. महाराष्ट्रामध्ये तयार झालेली गोष्ट जर महाराष्ट्रामध्येच जर विकली तर त्याच्यावर दोन गोष्टी लागतात, एक सेंट्रल जीएसटी लागतो आणि स्टेट जीएसटी लागतो. आणि महाराष्ट्रामध्ये तयार झालेली गोष्ट दुसऱ्या कोणत्याही स्टेटमध्ये जर विकली, दुसऱ्या कोणत्याही स्टेटमध्ये जर विकली गेली तर त्याला इंटिग्रेटेड जीएसटी म्हणतात, आयजीएसटी. लक्षात घ्या, जीएसटी आहे, जर त्याच स्टेटमध्ये विकली गेली तर सेंट्रल जीएसटी आणि एसजीएसटी लागतो,
आणि इंट्रा इंटर स्टेटमध्ये विकली, दुसऱ्या स्टेटमध्ये जर गेली तर त्याच्यावर IGST लागतो. लक्षात घ्या, आपण जे निर्यात करतो निर्यातीवर पण IGST लागतो, निर्यातीवर पण IGST लागतो. दुसऱ्या देशाला आपण ज्यावेळेस करतो एक्सपोर्ट, एक्सपोर्ट जे करतो त्याच्यावर पण IGST लागतो. ते ह्या UTGST असते, तिथे युनियन टेरिटरीमध्ये UTGST असे कन्सेप्ट आहे. SGST ऐवजी UTGST लागतो. तर मग आता हे जे आहे CGST, तर आता हे करण्यासाठी ज्यावेळेला हे ऍक्ट पास झालं, 121 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट झाली, तर हे झाल्याच्या नंतर हे तीन ऍक्ट पास करायचे होते. म्हणजे सेंटरला पार्लमेंटमध्ये CGST ऍक्ट आणि इंटिग्रेटेड GST ऍक्ट, IGST ऍक्ट हे सेंटरनी पास केले दोन, आणि स्टेटनी हे SGST ऍक्ट पास केले. प्रत्येक स्टेटनी म्हणजे महाराष्ट्राने त्यांचं ऍक्ट पास करायचं, हे ह्यांनी यांचं यांचं पास करायचं, असं प्रत्येकाने पास केलं. लक्षात घ्या हे ऍक्ट. तर अशा पद्धतीने GST मध्ये हे मेनली तीन कंपोनंट आहेत, सेंट्रल GST, स्टेट GST आणि IGST. लक्षात घ्या, तर हे तीन कंपोनंट आहेत, हे लक्षात. तर मग आता हे GST जे आहे, ह्या GST मध्ये इनपुट काय काय केले गेले तर हे आपल्याला बघायचं. लक्षात घ्या काय काय GST मध्ये ऍड करण्यात आले तर ते आपल्याला बघायचं. तर बघा सेंटरचे कोणते कोणते टॅक्सेस GST मध्ये आलेत आणि स्टेटचे कोणते कोणते टॅक्सेस GST मध्ये आलेत, म्हणजे केंद्राचे मराठीमध्ये पण बघूया आपण, आणि राज्याचे कोणते कोणते टॅक्सेस आहेत. आता हे सेंट्रल एक्साइज ड्युटी आहे, म्हणजे ह्याला मराठीमध्ये म्हणतात केंद्रीय अबकारी कर, केंद्रीय अबकारी कर. लक्षात घ्या, दुसरं जे आहे ॲडिशनल ड्युटीज ऑफ एक्साइज, म्हणजे अतिरिक्त अबकारी कर, अतिरिक्त अबकारी कर. लक्षात घ्या, हे दुसरा टॅक्स त्याच्यामध्ये इन्क्लूड झाला. म्हणजे सेंट्रल एक्साइज जे बघत होतो आपण सुरुवातीला, सेंटर जे लावते एक्साइज, कोणत्या कोणत्या गोष्टीवर सेंट्रल एक्साइज लावते, कोणत्या कोणत्या गोष्टीवर सेंट्रल एक्साइज लावते सांगा बरं. आपण ह्याच्या आधी झालं बघून सांगितलं ते चालतं, कोणत्या कोणत्या गोष्टीवर सेंटर एक्साइज लावते. कॉस्मेटिक्स, अल्कोहोल आणि ड्रग ह्याच्यावर स्टेट एक्साइज लावतो. हे तीन सोडून बाकीच्या ज्या गोष्टी असतात त्याच्यावर सेंट्रल एक्साइज लावतो. तर हे जे सेंट्रल एक्साइज लावते ते सेंट्रल एक्साइज होते. लक्षात येते, तर मानसीचं जे आहे जे सांगितलेलं ते सोडून त्याच्यावर स्टेट लावते, ते सोडून बाकीचे जे राहतात त्याच्यावर. तर एक्साइज ड्युटी जे असतात, तर हे तिसरं आहे बघा, एक्साइज ड्युटी लेविड अंडर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ऍक्ट, ह्याच्या अंतर्गतच्या ज्या अबकारी कर आहेत. लक्षात येत, म्हणजे मेडिसिनल आणि टॉयलेट प्रिपरेशनचा जो ऍक्ट आहे याच्या अंतर्गत जे काही एक्साइज ड्युटी लागतील हे पण GST मध्ये इन्क्लूड झाले. लक्षात येत, आता ह्याच्यामध्ये दोन आहेत लक्षात घ्या. हे जे पुढचं दिले भाग, तर ऍडिशनल ड्युटीज ऑन कस्टम म्हणजे अतिरिक्त सीमा कर, अतिरिक्त सीमा कर, ह्याच्यातलं पहिलं आहे काउंटर व्हेलिंग ड्युटी, CVD म्हणजे काउंटर व्हेलिंग ड्युटी. आणि हे SAD जे आहे ते ह्याच्यामध्ये नाही बरं का, लक्षात ठेवा, असं सेपरेट लिहून घ्या, SAD स्पेशल ऍडिशनल ड्युटी. म्हणजे सरकारलाच वाटलं कशावर काही ऍडिशनल लावायचं टॅक्स, तर हे स्पेशल ॲडिशनल ड्युटी. लक्षात येते, म्हणजे काउंटर व्हेलिंग ड्युटी वेगळी, स्पेशल ॲडिशनल ड्युटी वेगळी. नंतर सर्व्हिस टॅक्स जे आहे, सर्व्हिस टॅक्स म्हणजे सेवा कर. स्पेशल ॲडिशनल ड्युटीला मराठीमध्ये काय म्हणतात, विशेष अतिरिक्त कर. लक्षात येते, हे सेवा कर आहे सर्व्हिस टॅक्स. म्हणजे सर्व्हिस टॅक्सची माहिती आपण बघितली नाही का, ओके, इनडायरेक्ट टॅक्स मध्ये सर्व्हिस टॅक्स राहिला आपला, बघू आपण. सर्व्हिस टॅक्स म्हणजे हे सेवा कर आहे, सेवा कर. नंतर हे सरचार्ज आहे, सेपरेट घ्या सरचार्जला आणि सेसला सेपरेट घ्या, सेस सेपरेट घ्या. तर असे वेगवेगळे टॅक्सेस सेंटरचे त्याच्यामध्ये इन्क्लूड झाले. लक्षात येते, तर बघा किती टॅक्सेस आहेत, एक आहे सेंट्रल एक्साइज, दुसरं ऍडिशनल ड्युटी ऑन एक्साइज दोन, तिसरं एक्साइज ड्युटी लेविड अंडर मेडिसिनल अँड टॉयलेट प्रिपरेशन ऍक्ट तीन, ऍडिशनल ड्युटी ऑन कस्टम ह्यालाच काउंटर व्हेलिंग ड्युटी म्हणतात चार, नंतर स्पेशल ऍडिशनल ड्युटी पाच, नंतर सर्व्हिस टॅक्स सहा, नंतर सरचार्जेस सात, आणि सात आठवं सेस, असे आठ सेंट्रल टॅक्सेस, आठ सेंट्रल टॅक्सेस इन्क्लूड झाले GST. लक्षात घ्या, हे माहीत पाहिजे आपल्याला, हे विचारतात बरं, आणि विचारले पण ऑलरेडी,
किती सेंट्रल टॅक्सेस होते, तर 8 होते. तर हे असे 8, तर ह्याच्यावर येऊ शकतो खालीलपैकी कोणता टॅक्स इन्क्लूड झाला नाही किंवा खालीलपैकी कोणता टॅक्स इन्क्लूड झाला नाही, त्याच्यामुळे हे आपल्याला माहिती पाहिजे. त्याच्यामुळे तुम्हाला ते मराठीत बी आणि इंग्रजीमध्ये बी दोन्हीमध्ये पण सांगितलं. कसं हे आहेत केंद्रीय कर म्हणजे सेंट्रल टॅक्सेस जीएसटी मध्ये कोणते आहेत. आता स्टेट टॅक्सेस कोणते कोणते आले बघा. पहिला आहे स्टेटचा व्हॅट जो आहे, मूल्य मूल्यवर्धित कर किंवा विक्री कर. लक्ष देते विक्री कर किंवा मूल्यवर्धित कर हा जो आहे तो पण त्याच्यामध्ये आला आहे. लक्षात येते. नंतर दुसरा जो आहे तो सेंट्रल सेल्स टॅक्स म्हणजे केंद्रीय विक्री कर, केंद्रीय विक्री कर हा त्याच्यामध्ये आला. नंतर परचेस टॅक्स म्हणजे खरेदी कर, परचेस म्हणजे खरेदी, खरेदीवर जो कर लागतो तो म्हणजे परचेस टॅक्स. लक्षात येते. नंतर एंटरटेनमेंट टॅक्स म्हणजे करमणूक कर, करमणूक कर. पण लक्षात ठेवा हा करमणूक कर कसा आहे, अदर दॅन दोज लिव्हिड बाय लोकल बॉडीज, म्हणजे हे जे ग्रामपंचायत आहे किंवा म्युनिसिपल कॉर्पोरेशन आहे किंवा पंचायत आहे यांनी जे काही करमणूक कर लावलाय तो करमणूक कर सोडून दुसरा जे करमणूक कर आहे जर स्टेट गव्हर्नमेंटने लावलेला असेल एखादी करमणूक कर तर तो फक्त इन्क्लूड झाला. ह्याच्यामध्ये जीएसटी मध्ये जे आपले म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे पंचायतचे जे आहेत पंचायत राज इन्स्टिट्यूशन आहे किंवा अर्बन लोकल बॉडीज आहेत यांनी यांचे कोणतेही टॅक्स त्याच्यामध्ये आले नाही. लक्षात येते. जीएसटी मध्ये फक्त सेंटरचे आणि स्टेटचे टॅक्सेस आले, लोकल बॉडीचे कोणतेही टॅक्स आलेले नाही. लक्षात माहिती तरी लक्षात ठेवा, कारण लोकल बॉडी म्हणजे काय माहिती आहे, अर्बन एरियामधले कोणते कोणते आहेत, नगरपालिका, नगरपंचायत आणि म्युनिसिपल कॉर्पोरेशन म्हणजे महानगरपालिका हे अर्बन एरियामध्ये, आणि रुरल एरियामध्ये गेला तर ग्रामपंचायत, पंचायत समिती आणि जिल्हा परिषद हे जे लोकल बॉडी आहेत यांचे जे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस जीएसटी मध्ये इन्क्लूड नाहीत. हे सोडून हे जे सेंटरने स्टेटचे हे जे टॅक्स पाहतो एवढेच टॅक्सेस फक्त जीएसटी मध्ये आहेत, तरी आपल्याला माहिती पाहिजे. लक्षात घ्या. तर करमणूक कर जो आहे तो करमणूक कर फक्त स्टेटने जो लावलाय तेवढाच ह्याच्यामध्ये येतो जीएसटी मध्ये. त्याच्यानंतर हे लक्झरी टॅक्स आहे म्हणजे लक्झरी साठी हे म्हणजे खूप महागडे ह्याच्यासाठी जो टॅक्स आहे तो म्हणजे लक्झरी टॅक्स. त्याला मराठीमध्ये काय म्हणतात बघा, लक्झरी टॅक्स दिले लिहिणाऱ्यांना पण म्हणजे मराठी पुस्तकामध्ये पण लक्झरी टॅक्स म्हणले लक्झरी टॅक्स. नंतर हे एंट्री टॅक्स आहे, एंट्री टॅक्स म्हणजे जकात, जकात कर किंवा प्रवेश कर किंवा असं दोन्ही पण म्हणू शकतो जकात व प्रवेश कर असते एंट्री टॅक्स. नंतर लॉटरी, बेटरी आणि गॅम्बलिंग म्हणजे जुगारावर लॉटरीवर जे टॅक्सेस आहेत ते टॅक्सेस पण त्याच्यामध्ये इन्क्लूड आहेत. लक्षात येते. जुगारावर लॉटरीवर हे जे टॅक्सेस आहेत हे टॅक्सेस पण ह्याच्यामध्ये इन्क्लूड. नंतर सरचार्जेस म्हणजे अधिभार मराठीमध्ये. नंतर सेस, हे सेसला सेपरेट घ्या सेस. तर हे असं एवढे सगळे टॅक्सेस त्याच्यात इन्क्लूड आहेत. लक्षात येते. तर स्टेटचे टॅक्सेस जर मोजलात तुम्ही तर बघा हे किती आहेत, स्टेट व्हॅट, सेंट्रल सेल्स टॅक्स, परचेस टॅक्स, एंटरटेनमेंट टॅक्स चौथा, लक्झरी टॅक्स पाचवं, एंट्री टॅक्स सहावं, टॅक्सेस ऑन लॉटरी, वेटिंग, गॅम्बलिंग सातवं, सरचार्ज आठवं आणि सेस नववं, असे 9 टॅक्स आहेत. लक्षात येते. हे सगळे 9 स्टेट टॅक्सेस जीएसटी मध्ये इन्वॉल्व आहेत. लक्षात स्टेट टॅक्स मध्ये वरून दुसरं बघा, वरून दुसरं काय, सेंट्रल सेल्स टॅक्स, लक्षात येते, केंद्रीय विक्री कर. मग हे स्टेट टॅक्स मध्ये काय लिहिले, लक्षात घ्या, सेंट्रल सेल्स टॅक्स जे आहे ते स्टेट टॅक्सेस मध्ये काय लिहिले, रोहनी एकदम बरोबर उत्तर सांगितलंय की तो म्हणतोय की सेंट्रल सेल्स टॅक्स फक्त सेंटर लावतो पण मिळतो कोणाला, ज्या स्टेटमध्ये ती माल विक्री होतो म्हणजे तो गुड्स ज्या स्टेटमध्ये विक्री होतो त्या स्टेटला मिळते म्हणून ते स्टेट टॅक्स मध्ये येते. लक्षात ठेवा. कळालं, स्टेटमध्ये विकलेला गुड्स, संदीपचं पण बरोबर आहे, स्टेटमध्ये विकलेल्या गुड्स आहेत आणि त्याचे टॅक्सेस जे आहेत त्याचे पैसे जे आहेत ते स्टेटला मिळतात, सेंटरकडे जात नाही, फक्त सेंटर लावतो व एवढं कर द्या असं. तर अशा पद्धतीनं 9 स्टेट टॅक्सेस आणि 8 सेंट्रल टॅक्सेस हे जीएसटी मध्ये इन्क्लूड आहेत. लक्षात हे माहिती पाहिजे आणि याची नावं पण आपल्याला माहिती पाहिजे कोणतं कोणाचं आहे आणि त्याच्यामध्ये, कारण आता हा प्रश्न विचारून झालाय 9 टॅक्सेस आणि 8 सेंट्रल, तर ह्याच्या पुढे काय विचारू शकतात, खालीलपैकी कोणतं राज्य कर, कोणता स्टेट टॅक्स जीएसटी मध्ये इन्क्लूड आहे,
मग त्याच्यामध्ये देणार सेंट्रल सेल्स टॅक्स, जीएसटी सॉरी सेंट्रल सेल्स टॅक्स, सर्व्हिस टॅक्स, लक्झरी टॅक्स, एक्सपेंडिचर टॅक्स, आपल्याला माहिती होते. तर सर्व्हिस टॅक्स जे आहे ह्याच्यातला हे सेंटरचा आहे, स्टेटचं नाही. तर आपल्याला हे असे जमलिंगचे प्रश्न विचारतो तुला, तर आपल्याला माहिती पाहिजे एक्झॅक्टली सेंटरचे कोणते आहेत आणि स्टेटचे कोणते. लक्षात येते, कळालं हे, जायचं पुढं. तर इनडायरेक्ट टॅक्सेस बरेच आहेत, हे सोडून पण अजून काही इनडायरेक्ट टॅक्सेस आहेत, किंवा हे सोडून अजून काही कमोडिटीज आहेत, त्या कमोडिटीजवर टॅक्स लागला नाही. तर ह्या जीएसटीमध्ये कोणते कोणते इन्क्लूड नाहीत हे पण महत्वाचं आहे आपल्याला. लक्षात येते, तर आपण बघू की कोणते कोणते इन्क्लूड नाही. हे बघा, टॅक्सेस दॅट आर नॉट सबज्युम्ड अंडर जीएसटी, जीएसटीमध्ये कोणतं कोणतं आलं नाही. लक्षात येते, तर स्टेटच्या कोणत्या गोष्टी आल्या नाहीत आणि सेंटरच्या कोणत्या गोष्टी आल्या नाहीत जीएसटीमध्ये, तर त्यात लक्षात घ्या. तर स्टेटचं काय आलं नाही, स्टेट एक्साइज ड्युटी आलं नाही, लक्षात घ्या. त्याच्यावर अल्कोहोल, अल्कोहोलिक प्रिपरेशन आणि नार्कोटिक सबस्टन्सेस आहेत, जे ड्रग्ज म्हणलं आपण नार्कोटिक सबस्टन्सेस, तर यांच्यावर जे काही एक्साइज ड्युटी आहे स्टेटची हे जीएसटीच्या अंतर्गत नाही. लक्षात ठेवा, लक्षात घ्या. स्टॅम्प ड्युटी जे आहे, म्हणजे आपण एखादी स्टॅम्प जो घेतो 50 रुपयाचा, 100 रुपयाचा, 200 रुपयाचा, 1000 रुपयाचा, त्या स्टॅम्पवर जो कर लागला जातो तो कर सुद्धा जीएसटीच्या अंतर्गत नाही. लक्षात घ्या, ह्याला मराठीमध्ये म्हणतात मुद्रांक शुल्क, मुद्रांक शुल्क. स्टेट एक्साइजला काय म्हणतात, राज्य उत्पादन कर, राज्य उत्पादन कर, स्टेट एक्साइज. लक्षात घ्या. तिसरं बघा, प्रोफेशन टॅक्स, व्यवसाय कर, हा कर पण इन्क्लूड केला नाही जीएसटीमध्ये. नंतर मोटार व्हेकलवर जे टॅक्स लागते, आपण आरटीओला पैसे देतो ना गेल्यावर, आरटीओमध्ये जे पैसे म्हणजे गाडीची पासिंग करताना जे पैसे भरतो, तो मोटार व्हेकल टॅक्स जो असतो तो टॅक्स ह्याच्यामध्ये सबजून झाला नाही. लक्षात येते, इलेक्ट्रिसिटी सुद्धा ह्याच्यामध्ये नाही. लक्षात येते, मी तुम्हाला मागे एकदा सांगतो जीएसटी तीन गोष्टींवर नाही म्हणून, अल्कोहोल, इलेक्ट्रिसिटी आणि फ्युएल, हे पेट्रोलियम फ्युएल, तर ह्याच्यावर हे नाही. तर हे सगळं त्याच्यात, हे इलेक्ट्रिसिटीवर पण ड्युटी नाही. नंतर हे सेल्स टॅक्स ऑन 5 पेट्रोलियम प्रोडक्ट, 5 पेट्रोलियम प्रोडक्टवर सेल्स टॅक्स जाय, ते पण त्याच्यामध्ये नाही. कोणते कोणते इथे, पेट्रोलियम क्रूड, मोटार स्पिरिट, पेट्रोल म्हणते त्याला, नंतर हाय स्पीड डिझेल, नॅचरल गॅस आणि एव्हिएशन टर्बाईन फ्युएल. लक्षात येते, एव्हिएशन टर्बाईन फ्युएल म्हणजे जे विमानांना लागतंय ते म्हणजे एव्हिएशन टर्बाईन फ्युएल, त्याच्यावर नाही. नॅचरल गॅस, त्याच्यावर टॅक्स नाही. स्पीड हाय टॅक्स, हाय स्पीड डिझेल, त्याच्यावर पण जीएसटी नाही. पेट्रोलियम क्रूड आणि मोटार स्पीड, ह्याच्यावर पण नाही. ह्या सगळ्यांवर टॅक्स कोण लावते, स्टेट लावते. लगेच सेल्स टॅक्स जे आहे ह्या सगळ्यांवर स्टेट लावते. लक्षात येते, हां, डायरेक्ट प्रश्न येतो बरं काही. लक्षात ठेवा, कोणते आहेत कोणते नाही, किंवा जीएसटीच्या अंतर्गत कोणते इन्क्लूड झालेत कोणते इन्क्लूड झाले नाही, हे डायरेक्ट प्रश्न विचारले जाते. पुढचं जे आहे सेंट्रल टॅक्सेस, ते आहे कोणतं, कस्टम ड्युटी, ह्याच्यामध्ये इन्क्लूड झालं नाही. लक्षात येते, म्हणजे फक्त बेसिक कस्टम ड्युटी नाही, लक्षात ठेवा, बेसिक कस्टम ड्युटी नाही, पण ते ॲडिशनल वाले आहेत. कारण मागच्या स्लाईडमध्ये बघितले बघा, होतं ते जे नाही काही ॲडिशनल ड्युटी ऑफ कस्टम, ॲडिशनल कस्टम ड्युटी आहे, फक्त बेसिक कस्टम ड्युटी नाही. लक्षात येते, बेसिक कस्टम ड्युटी नाही. तिथं असं स्पष्टपणे लिहून घेत चला तुम्ही, म्हणजे तुम्हाला रिव्हिजन करताना कशावर भर द्यायचं का नाही कळलं. समजलं तुम्हाला जीएसटीच्या अंतर्गत काय काय नाही, एकदा रिवाइज करतो जीएसटीच्या अंतर्गत काय काय नाही. तर स्टेटचे कोणते टॅक्सेस जीएसटीच्या अंतर्गत नाहीत, तर स्टेट एक्साइज ड्युटी नाही. मग हे स्टेट एक्साइज ड्युटी आहे त्याला मराठीमध्ये राज्य उत्पादन शुल्क म्हणतात, आणि हे कोणाच्या नावावर आहे, अल्कोहोलवर आहे, अल्कोहोलचे प्रिपरेशन आहे आणि नार्कोटिक सब्स्टन्सेस. लक्षात आहे. नंतर मुद्रांक शुल्क जे आहे, स्टॅम्प ड्युटी, हे सुद्धा त्याच्यामध्ये इन्क्लूड नाही. नंतर प्रोफेशनल टॅक्सेस आहे, प्रोफेशनल टॅक्स आहे, व्यवसाय कर म्हणतात त्याला, ते पण इन्क्लूड नाही. नंतर मोटर व्हेकल टॅक्स आहे, वाहन कर, ते तो पण नाही. एक्साइज इलेक्ट्रिसिटीवरची ड्युटी आहे ते नाही. परत सेल्स टॅक्स ऑन पेट्रोलियम प्रोडक्ट, त्याच्यावर पण नाही. हे असे वेगवेगळे आहेत 5-6 गोष्टी ज्या काही स्टेटच्या आहेत त्याच्यावर जीएसटी आहे, जीएसटीमध्ये इन्क्लूड झालेली नाही. लक्षात आहे. आणि सेंटरची कोणती गोष्ट जीएसटीमध्ये इन्क्लूड झाली नाही, बेसिक कस्टम ड्युटी, हे जीएसटीमध्ये इन्क्लूड झालेली नाही. कळालं, हेच अजून होतं, हे पुढं आहे, त्याच गोष्टी फक्त वेगळ्या पद्धतीने दिल्या. परत हे बघा, टोल टॅक्स जो आहे हा टॅक्स पण
स्टेटचा टॅक्स आहे टोल टॅक्स, हा पण इन्क्लूड नाही जीएसटीमध्ये टोलचा टॅक्स, बाकी तरी सारखं आहे. प्रॉपर्टी टॅक्स हे तर म्युनिसिपल कॉर्पोरेशनला वगैरे असते, म्हणजे आपली लोकल बॉडीज आहे. तर हे सगळे टॅक्सेस जे आहेत हे टॅक्सेस जीएसटीमध्ये इन्क्लूड केलेले नाही, कळाले? तर ही माहिती पाहिजे, ह्या प्रत्येकावर प्रश्न विचारतो कोणते कोणते टॅक्सेस इन्क्लूड झालेत, सबझ्युम झालेत, कोणते कोणते टॅक्सेस नाहीत, कोणते कोणते वस्तूवर नाही, हे सगळे प्रश्न विचारले जातात. कळालं जीएसटी बद्दलचं? तर जीएसटीचे रेट्स बघा, आता स्लॅब म्हणतात, जसं इन्कम टॅक्सला स्लॅब असतात की नाही, तसं जीएसटीचे स्लॅब आहेत वेगवेगळे. हे 0% नील म्हणजे 0%, जे आपले बेसिक गोष्टी असतात की नाही, खायचे पदार्थ फूड ग्रेन्स, तशा त्याच्यावर 0% असतील. नंतर 0.25% आहे, कशावर आहे? हे सेमी पॉलिश्ड आणि कट स्टोन जे खडे, मौल्यवान रत्ने खडे जे म्हणतात, त्याच्यावर 0.25% आहे फक्त. हे 5% कशावर आहे? हे साखर, इडिबल ऑइल, स्पायसेस, म्हणजे जे सगळ्याला लागतात त्याच्यावर 5%. तर तुम्हाला कशावर किती आहे हे सहसा विचारणार नाही, पण जर एक्स्ट्रीम केसमध्ये विचारलं तर 28% कशावर आहे असं विचारलं जाऊ शकतं. म्हणजे जे खूपच म्हणजे श्रीमंत लोक जे घेतात नाही सहसा, म्हणजे गरीब लोकांना फारशी गरज नाही. आता एसी आहे समजा, रेफ्रिजरेटर आहे, ते फार साधं असेल, घरचे गरीब असतील तर त्याला काही गरज नाही. तर अशा ज्या गोष्टी आहेत जे की गरिबांना लागणार आहेत, अशा गोष्टी 28% टॅक्समध्ये लक्षात. तर हे जे आहे आणि सगळ्यांना जे लागणार आहे, साखर लागणार आहे, मसाले सगळ्या लागणार आहे, इडिबोल सगळं लागणार आहे, फूड ग्रेन सगळ्या लागणार आहे, सॅनिटरी नॅपकिन सगळ्या लागणार आहे, त्यांच्यावर कमी असते टॅक्स लक्षात. तर हे आपल्याला इन जनरल माहिती पाहिजे. फूड ग्रेन आहे बाबा, फूड ग्रेनवर 0%, सॅनिटरी नॅपकिन सरकारचं लई भर आहे, सॅनिटरी नॅपकिन 0% टॅक्स. तर हे असं हे आहे, आपल्याला माहिती पाहिजे लक्षात. तर असंच पुढचं बघा, हे सगळे स्लॅब हे आपल्याला माहिती पाहिजे किती स्लॅब आहेत काय नाही. 0%, 5% आहे, 12% आहे, 18%, 28% आहे. ह्याच्यामध्ये ते 0.25% आपण बघितलं, मौल्यवान रत्ने खडे यांच्यावर 0.25% टॅक्स. जायचं पुढं, कोणती? तर फूड ग्रेन वगैरे आहे ह्याच्यामध्ये. आता ही पुढची स्लाईड जी आहे ना ती तशीच आहे, मल्टी टियर सिस्टम, तीच टॅक्सेशनची सिस्टीम आहे. तर ह्याच्यामध्ये बघा, 28% जास्त कशावर लागले टॅक्स, म्हणजे 28% प्लस सेस लागतं त्याच्यावर. कशावर लागतंय? लक्झरी कार जे मी तुम्हाला काल सांगत होतो, मोठ्या खूप महागड्या किमती, त्या पान मसाला जे आहे, टोबॅको आहे, आणि हे जे आपण हे एरेटेड ड्रिंक्स आहेत, पेप्सी, कोको कोला, थम्सअप, ह्या सगळ्यांवर 28% प्लस सेस लागतो. लक्षात येते? एवढे सगळे टॅक्सेस लागतात, म्हणजे असल्या गोष्टीवर खूप जास्त टॅक्सेस लागतात. कारण हे गरजेचं नाही आहे कोणाला, म्हणजे शौकीन जे आहेत ना त्यांच्यासाठी ज्या गोष्टी लागतात त्यांना हे प्लस 28% प्लस सेस. लक्षात येते? ज्याला शोक बाळगायचा आहे त्यांनी जास्त टॅक्सेस द्यायचे. जायचं पुढं, हे असे वेगवेगळे स्लॅब आहेत. हे आपल्याला माहिती पाहिजे बरं का, स्लॅब कोणते कोणते आहेत, आणि विचारते खालीपैकी कोणता जीएसटीमध्ये स्लॅब नाही किंवा किती आहेत असे प्रश्न विचारते. 0, 5, 12, 18, 28. तर हे जीएसटीचे वेगवेगळे स्लॅब होते. तर मग हे जीएसटीच्या स्लॅब सोबत हे जीएसटी काउन्सिल एक असते. तर लक्षात घ्या, हे जीएसटी काउन्सिल काय असते. हे जे जीएसटी बघितलं आपण, ह्या जीएसटी मध्ये वेगवेगळे अमेंडमेंट करण्यात आले. वेगवेगळे अमेंडमेंट म्हणजे 246A अशी अमेंडमेंट झाली. त्या अंतर्गत वेगवेगळे ऍक्ट जे बघितले आपण, CGST ऍक्ट, SGST ऍक्ट आणि IGST ऍक्ट, हे ऍक्ट सगळे पास करायचे. हे 246A अंतर्गत लक्षात घ्या. नंतर 269A, 279A असे वेगवेगळे ऍक्ट हे पास करण्यात आले. हे जे GST काउन्सिल आहे हे 279A अंतर्गत आले. जोड्या जागामध्ये प्रश्न येऊ शकतो 279A अंतर्गत काय बाबा, तर GST काउन्सिल. लक्षात येते? GST काउन्सिल इज इन्क्लुडेड अंडर 279A. तर हे जे आहे GST काउन्सिल, हे GST काउन्सिल काय, तर दिस इज अ जॉईंट फोरम ऑफ सेंटर अँड स्टेट. लक्षात येते? सेंटर आणि स्टेट हे जॉईंट फोरम आहे, सेंटर आणि स्टेट.
तर ह्याचं ह्याचं चेअरपर्सन कोण असते, तर दिस फंक्शन अंडर चेअरपर्सन युनियन फायनान्स मिनिस्टर, म्हणजे केंद्रीय वित्त मंत्री जे असतात ते ह्याचे चेअरपर्सन असतात. प्रश्न विचारतात जीएसटी काउन्सिलवर, जीएसटी काउन्सिल कुठं आहे म्हणजे कशाच्या अंतर्गत आहे, 279 नंतर हे काय आहे, तर सेंटर आणि स्टेटचं जॉईंट फोरम आहे. नंतर कोणाच्या अंतर्गत फंक्शन करते, चेअरपर्सन कोण असतं, युनियन फायनान्स मिनिस्टर चेअरपर्सन असतं. डेप्युटी चेअरपर्सन कोण असतंय, तर ते एक हे करतात, तेच ते इलेक्ट करतात. नंतर प्रत्येक स्टेट जे असते त्या स्टेटचे मिनिस्टर असतात नॉमिनेट केलेले, लक्षात आहे, स्टेट आणि युनियन टेरिटरीचे हे मिनिस्टर इकडं एक नॉमिनेट केलेले याचे मेंबर असतात. नंतर ह्यांचं काम काय, तर टॅक्स रेट कशावर किती लावायचा हे यांचं काम आहे, लक्षात लक्षात आहे, टॅक्स रेट किती लावायचा, म्हणजे आता जे बघितलं आपण 0%, 5%, 10%, 12%, 18% हे कोणत्या गुडला कुठं ठेवायचं हे या जीएसटी काउन्सिलच्या मनावर, लक्षात घ्या. ह्याच्यासोबतच ह्यांचं अजून काय, कशाला टॅक्स लावायचं नाही, म्हणजे एक्झेम्प्शन कशा कशाला द्यायचं, म्हणजे 0% टॅक्स कशावर ठेवायचं ते एक्झेम्प्शन पण हेच ठरवतात, लक्षात घ्या. हे थ्रीशोल्ड लिमिट ठरवतात, म्हणजे कितीपर्यंत टॅक्स लावायचा नाही, कितीपर्यंत लावायचा, तर हे थ्रीशोल्ड लिमिट पण हे ठरवतात, लक्षात घ्या. आता हे थ्रीशोल्ड लिमिट म्हणजे काय, आता एखादी दुकानदार आहे, तर त्या दुकानदाराची उलाढाल उलाढाल वर्षाची 40 लाखापेक्षा कमी असेल, less than 40 lakh, तर ह्याच्यावर जीएसटी लागत नाही, लक्षात. एखादी दुकानदार आहे त्याची वार्षिक उलाढाल जर 40 लाखापेक्षा कमी असेल तर त्याच्यावर जीएसटी लागत नाही, लक्षात येते. तर हे जे आहे 40 लाख म्हणजे थ्रीशोल्ड लिमिट आहे, तर ही थ्रीशोल्ड लिमिट किती हे ठरवायचं काम सुद्धा जीएसटी काउन्सिल करते, लक्षात येते. किती टॅक्स लावायचं, कशावर टॅक्स लावायचं नाही, कितीपर्यंत वगळायचं, एक्झेम्प्शन किती करायचं, हे सगळे निर्णय जीएसटी काउन्सिल, लक्षात येते. पुढचा हे ह्याच्यामध्ये जीएसटी काउन्सिल हे जे असते ना डेमोक्रेटिक बॉडी आहे, लक्षात ठेवा. जीएसटी काउन्सिल म्हणजे ह्याच्यातले मतदान जे असते 1/3 मतदान सेंटरला असतं, 1/3 मतदान सेंटरला आणि 2/3 कोणाला स्टेटला. हे मतदान जे आहे ना एवढं म्हणजे स्टेटला, हां वोटिंग पॉवर जे आहे ते वोटिंग पॉवर 1/3 जे आहे ते सेंटरला असतंय आणि 2/3 स्टेटला असतंय. आणि जीएसटी काउन्सिलचे सगळे निर्णय हे 3/4 मेजॉरिटीने घेतले जातात, लक्षात ठेवा. लक्षात येते, सगळे निर्णय 3/4 मेजॉरिटीने घेतले जातो. त्याच्यामुळं फक्त स्टेटला जर वाटलं एखादी निर्णय घ्यावा तर तो निर्णय घेता येणार नाही, कारण फक्त 2/3 आहे त्यांच्याकडे. एखादा निर्णय वाटला सेंटरला घ्यावा तर फक्त सेंटरला घेता येणार नाही, त्याच्यामुळं ह्या दोघांचा कन्सेन्सस असेल तरच निर्णय घेतला जातो. म्हणून हे 3/4 मेजॉरिटी लागते कोणताही निर्णय घ्यायला जीएसटी काउन्सिल. तर आपल्याला असा प्रश्न येऊ शकतो की जीएसटी काउन्सिलमध्ये निर्णय घेण्यासाठी खालीलपैकी कोणती मेजॉरिटी गरजेची आहे, 2/3 आहे, हाफ आहे, का 3/4 आहे, का 100% आहे. तर आपल्याला माहित पाहिजे की 3/4 मेजॉरिटी आहे, 3/4 मेजॉरिटी घेत आहे. असा प्रश्न येऊ शकतो की जीएसटी काउन्सिलमध्ये स्टेटला किती वोटिंग पॉवर आहे, 1/2 आहे, का 2/3 आहे, का 3/4 आहे, का 100% आहे. तर हे प्रश्न विचारतो, तर 2/3 आहे, लक्षात ठेवा, स्टेटला वोटिंग पॉवर 2/3 आहे आणि सेंटरला 1/3 आहे. आणि हे जर टोटल कोणताही निर्णय जो तो निर्णय 3/4 मेजॉरिटी असेल तरच घेता येतो, नाहीतर घेता येत नाही, लक्षात आहे. जीएसटी काउन्सिल अशा पद्धतीनं की जीएसटी काउन्सिलची माहिती, अजून ह्याची थोडी माहिती पाहू, तोपर्यंत हे कळलं हे सगळं. हां, सेंटर आणि स्टेटचं कॉमन फोरम आहे, युनियन फायनान्स मिनिस्टर ह्याचा चेअरपर्सन असतो, त्याचा जो हे असतो डेप्युटी हा निवडतात दरवेळेला. नंतर टॅक्स रेट जो असतो हे ह्याचं काम काय, टॅक्स रेट ठरवणं, कोणत्या टॅक्सला किती कुठं ठेवायचं काय नाही, कोणत्या गुडला एक्झेम्प्शन कोणत्या कोणत्या गुडचं द्यायचं, कशावर टॅक्स लावायचं नाही हे पण ते ठरवतात. आणि थ्रेशोल्ड लिमिट किती असावी टॅक्स लावण्याची ते पण हे जीएसटी काउन्सिल ठरवते. हा विचारतात, चेंज होत असते. पण आता स्टेटमेंट बेस्ड येऊ शकतो की 40 लाखापेक्षा, म्हणजे हे एक विद्यार्थी प्रश्न विचारतोय की थ्रेशोल्ड लिमिट विचारतात का, तर स्टेटमेंट बेस्ड प्रश्न येऊ शकतो की 40 लाखापेक्षा कमी उलाढाल असलेल्या बिझनेसमॅनला जीएसटी लागत नाही, तर लागत नाही, ते बरोबर आहे. अगोदर 20 लाख होती, आता हे 40 लाख केले, हे वाढत राहते, आपल्याला ट्रॅक ठेवावं लागतो त्याचं. तर मग हे झालं, नंतर याच्यातलं वोटिंग पॉवरचं वेटेज 1/3 सेंटरला 2/3 स्टेटला आणि कोणतीही डिसिजन 3/4 मेजॉरिटीने घेतले जातात, लक्षात येते काय. नाही, जीएसटी काउन्सिलचा एक विद्यार्थी विचारतोय ही थ्रेशोल्ड लिमिट बजेटमध्ये ठरवतात का, तर बजेटमध्ये ठरवत नाही. जीएसटी काउन्सिलची दरवर्षी मीटिंग होतात, म्हणजे दर दोन महिन्याला एक मीटिंग होती त्यांची, तर त्या मीटिंगमध्ये ते ठरवतात, कारण ह्याचे निर्णय बजेट पार्लमेंट ठरवणार नाही, लक्षात ठेवा. ह्याचे निर्णय जे आहेत बजेट हे पार्लमेंटमध्ये पब्लिश केले जातात, पण जीएसटी काउन्सिल हे स्टेट आणि सेंटरची बॉडी आहे,
त्याच्यामुळे त्याचे निर्णय त्या काउन्सिलमध्येच घेतले जातात. जीएसटीचे सगळे पार्लमेंटला याचे निर्णय बदलायचा कोणताही अधिकार नाही, जीएसटी काउन्सिललाच आहे. त्याच्यामुळे जीएसटी काउन्सिल आलं. तर आता हे बघा, हे कंपोजिशन ऑफ जीएसटी काउन्सिल आताच बघितलं आपण. युनियन फायनान्स मिनिस्टर त्याचे चेअरपर्सन असतात, एक व्हाईस चेअरपर्सन इलेक्ट करायला जातो, लक्षात येते. आणि युनियन रेव्हेन्यू सेक्रेटरी जे असतात ते त्याचे एक सफिशियंट सेक्रेटरी असतात, म्हणजे सचिव जे आहेत युनियन रेव्हेन्यू सेक्रेटरी ह्या जीएसटी काउन्सिलचे सचिव असतात, लक्षात येते. नंतर मेंबर कोण कोण असतंय, युनियन मिनिस्टर ऑफ स्टेट रेव्हेन्यू और फायनान्स ॲज अ मेंबर, लक्षात येते. नंतर फायनान्स टॅक्सेशन ऑन एनी अदर मिनिस्टर ऑफ ईच स्टेट, म्हणजे अजून एक मेंबर स्टेटचा. म्हणजे याच्यात कोण कोण आहे बघितलं का, युनियन फायनान्स मिनिस्टर आहे एक, दुसरी गोष्ट कोण आहे, हे जे स्टेट मिनिस्टर ऑफ स्टेट असतंय युनियनचा, मिनिस्टर ऑफ स्टेट म्हणजे सध्या जे आहे युनियन फायनान्स मिनिस्टर कोण आहे, निर्मला सीतारामन. हा कुठं आहे लक्ष, काय माहित नाही काय नाही, एवढे पेपर असतात. निर्मला सीतारामन युनियन फायनान्स मिनिस्टर आहे. मिनिस्टर ऑफ स्टेट फॉर फायनान्स कोण आहे, अनुराग ठाकूर. तर हे मेंबर आहे त्याचे आपण, अनुराग ठाकूर. नंतर हे व्हाईस चेअरपर्सन कोणाला तर एकाला निवडतात, ही युनियन रेव्हेन्यू सेक्रेटरी आहे, हे कोणतरी आहे समजा असं लक्षात येईल, एक आय एस अधिकारी युनियन रेव्हेन्यू सेक्रेटरी. नंतर फायनान्स मिनिस्टर ऑफ ईच स्टेट किंवा एनी अदर मिनिस्टर ऑफ ईच स्टेट, प्रत्येकाचे. आता महाराष्ट्रात फायनान्स मिनिस्टर कोण, अजित दादा. तर ते हे, तर हे याचे मेंबर आहेत, लक्षात येईल. परत ठेवू काय, चेअरमन ऑफ सी बी ई सी सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज अँड कस्टम इज एक्स ऑफिस परमनंट एन्युटी, हे सगळे त्याचे मेंबर आहेत. तर असा प्रश्न येतो, खालीलपैकी जीएसटी काउन्सिलमध्ये कोण इन्क्लूड नाही, तर आपल्याला माहिती पाहिजे कोण नाही. युनियन फायनान्स मिनिस्टर आहे, मिनिस्टर ऑफ स्टेट आहे सगळ्या स्टेटचे फायनान्स मिनिस्टर, किंवा जर त्यांनी दुसरा नॉमिनेट केला तर तो मिनिस्टर तो आहे. नंतर रेव्हेन्यू सेक्रेटरी असतो त्यांचा, त्यांचा आता रेव्हेन्यू सेक्रेटरी हा मेंबर म्हणून येत नाही, तो जनरल सेक्रेटरी असतो असा. आणि सी बी ई सी सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज आणि कस्टम याचं चेअरपर्सन, हे त्याचे मेंबर आहेत, लक्षात घ्या हे खालचे. तर हे आपल्याला माहिती पाहिजे की मेंबर कोण कोण आहेत. हे नावं फक्त तुम्हाला समजायला सांगितले, नावं कोण नाही विचारत, लक्षात घ्या. फक्त तुम्हाला समजावं, लवकर लक्षात राहावं म्हणून कळालं कंपोजिशन ऑफ जीएसटी काउन्सिल. जायचं पुढं, सारिकाने बरोबर दिलं. हे बघितलं बघा आपण, मिटिंगचे रूल्स कसे असतात जीएसटी काउन्सिलच्या. 3/4 मेजॉरिटी लागते, लक्षात येते. सेंट्रल गव्हर्नमेंटला 1/3 आहे आणि 2/3 त्याला आहे स्टेटला. आणि 50% कोरम लागते, लक्षात येते. कोरम म्हणजे काय, म्हणजे जीएसटी काउन्सिलचे मेंबर सगळे कन्सिडर करून समजा 30 आहेत, सगळे मेंबर 30 आहेत, 30 to 50% म्हणजे 15. जर जीएसटी काउन्सिलच्या मिटिंगचं कामकाज सुरू करायचं असेल तर मिनिमम 15 मेंबर लागतात, लक्षात येते. हे मिनिमम 15 मेंबर जे लागतात मिनिमम, ह्याला 50% म्हणजे ह्याला कोरम म्हणतात. म्हणजे कोणत्याही सभेचं कामकाज चालू करण्यासाठी मिनिमम मेंबर किती लागतात ती संख्या म्हणजे कोरम. पार्लमेंटमध्ये किती आहे कोरम, 10% आहे, लक्षात, 1/10 पार्लमेंटमध्ये 1/10 आहे कोरम पार्लमेंटचं आपल्या. तर हे जीएसटी काउन्सिलचं कोरम 50% आहे. कोरम म्हणजे काय, त्या सभेचं कामकाज चालू करण्यासाठी किती लागतं ते मेंबर, सभासद किती लागतं, असं प्रत्येक ह्याला कोरम असतंय. कुठल्याही सभेला कोरम लागतंच, लक्षात येईल. तर जीएसटीचं कोरम आहे 50%, 50% मेंबर पाहिजे, लक्षात नाही. हे उदाहरणासाठी दिले बरं, हे 30 आणि 15, नाहीतर म्हणचाल सर हे 30 नाही जास्त आहेत म्हणजे कोणतं, लक्षात ठेवा. हे फक्त उदाहरणासाठी दिले, 30 to 15, 50% म्हणजे, तर 50% मेंबर लागते कोरम म्हणून. कळालं आहे जीएसटीचं. तर हे सगळं जीएसटीचं एवढा खटाटोप केला शासनाने, तर याचे फायदे काय नेमके, लक्षात नाही. जीएसटीला एवढे सगळे टॅक्सेस आणले, एवढे एवढा धिंगाणा केला, 5-10 म्हणजे 2004 सांगितले तेव्हापासून प्रयत्न केले, मग 12 वर्षाच्या अथक प्रयत्नानंतर जीएसटी आलं. तर मग ह्या जीएसटीचे फायदे काय नेमके बाबा, त्याचे फायदे बघू आपण, लक्षात येते. फायदे बघा, बेनिफिट ऑफ जीएसटी काय काय आहे, दिसतंय का तुम्हाला. तर ह्याच्यातलं आता फायद्याचे आहेत ना, ते डिवाइड केले. ग्राहकासाठी काय फायदा आहे, उद्योगधंद्यासाठी काय फायदा, केंद्र आणि राज्य सरकारसाठी काय फायदा, आणि अर्थव्यवस्थेला काय फायदा, लक्षात येते. असं जीएसटीचे फायदे डिवाइड केले 4. तर ग्राहकांसाठी काय फायदा आहे, तर त्यांच्या कर ओझ्यामध्ये घट होते, लक्षात, म्हणजे टॅक्सेस कमी होते. कराचं जे ओझं आहे, टॅक्सेस जे आहेत, टॅक्सचं रेट जे आहे ते कमी आहे, लक्षात येते. कारण हे व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे, व्हॅल्यू ॲडेड टॅक्स आहे, लक्षात येते. त्याच्यामुळं कर ओझ्यात घट,
काय विचारायचं सारी का? टॅक्स ऑन टॅक्स. टॅक्स ऑन टॅक्स म्हणजे सीएस. जीएसटी इज नॉट टॅक्स ऑन टॅक्स. हे व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स जे आहे हे आहे. म्हणून आपण जे बघितले कराचं ओझं कमी होते, म्हणजे ग्राहकांसाठी कराचं ओझं कमी झालं, ह्याच्यामुळे काय होते स्वस्ताही होते. लक्ष ठेवा, स्वस्त एखादी गोष्ट मिळते, स्वस्त झालं की काय होतं त्याची कॅपॅसिटी वाढते, म्हणजे खरेदी करण्याची खरेदी क्षमता वाढते, मग जास्त गोष्टी मिळतात त्या लागे घ्यायला. लक्षात नाही, खरेदी क्षमता वाढते जीएसटी. खरेदी क्षमता वाढली की डिमांड वाढते, डिमांड आली की ओके ठीक आहे. हे लक्षात ठेवा, आपण ते चर्चा करू. हे जे आहे ना जीएसटी मध्ये पण जे 28% आहे ना, 28% ब्रॅकेट, म्हणजे 28% जर म्हणजे आपण बघितलं की लक्झरी गुड आहे, म्हणजे शौकीन लोकांचं जे आहे ना त्याच्यावर सीएस लागतो. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, हां सीएस लागतो. पण कोणावर? जे शौकीन आहेत फक्त त्यांच्यावर. म्हणजे लक्झरी कार पाहिजे, एरेटेड ड्रिंक्स पाहिजे, टोबॅको पाहिजे, पान मसाला खायचा आहे, विमलचा खायचा आहे, कसला खायचा आहे, तर ते ठरवण्यासाठी अशा लोकांवर हे काय लागतं सीएस लागतो. तिथे बाकीच्या बेसिक गुड्सवर सीएस लागत नाही, त्याच्यावर सीएस लागतो लक्झरी गुडवर. तर ह्याच्यामुळे हे स्वस्त झाले. लक्षात येईल. नंतर उद्योग आणि व्यवसाय जे आहेत, उद्योग व्यवसायाला काय फायदा होतो? तर सगळीकडे एकच टॅक्स आहे, लक्षात येईल, सिंगल टॅक्स आहे. मग एकरूपता असल्यानं सगळ्याकडे सगळीकडे वन नेशन वन टॅक्स जी कन्सेप्ट आहे ती आली, वन नेशन वन टॅक्स. मग सगळ्याला एकच टॅक्स. मग हे याच्यामुळं ह्या उद्योगधंद्याला कुठं पण आपला व्यवसाय करतात. तू लक्षात, अगोदर कसं होतं एकाच पर्टिक्युलर ठिकाणी असं करायचं जिथं सगळं चांगलं मिळते आता, पण आता ह्याला कुठं पण हे करता येते, कारण स्टेटचे टॅक्सेस आहेत सगळीकडे वेगवेगळे होते ना. म्हणजे जो स्टेट कमी टॅक्स लावतो तिथं काम करायचं, तिथं इंडस्ट्री करायचं. आता सगळ्या स्टेटला एकच असल्यामुळं त्या उद्योगधंद्याला कुठेही आपलं काम करतं. लक्षात येते. नंतर कास्केडिंग इफेक्ट अबॉलिश झाले. कास्केडिंग इफेक्ट म्हणजे धबधबा परिणाम म्हणतात मराठीमध्ये याला, धबधबा परिणाम. कास्केडिंग इफेक्ट इंग्रजीमध्ये म्हणतात त्याला. ते कास्केडिंग इफेक्ट जे बघितलं आपण सुरुवातीला, लक्षात येते सुरुवातीला, तर ते सांगतो तुम्हाला की कास्केडिंग म्हणजे मी तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं होतं बघा, 100 रुपये आहे, 20 रुपये 20% टॅक्स लागला, 120 किंमत झाली, ह्याच्यामध्ये 100 रुपयेचं ऍडिशन केलं, नंतर 220 झालं, तर हे 220 वर परत 20% जर टॅक्स लागला तर हे 44 रुपये होते आणि टोटल किंमत होती 264. तर हे काय व्हायलं इथं, म्हणजे ह्या 120 वर ऑलरेडी टॅक्स लागलाय बरं ह्या 100 वर, तर ह्याच्यावर परत टॅक्स लागतो इकडे. आणि म्हणजे ज्या गोष्टीवर ऑलरेडी टॅक्स लागलाय त्या गोष्टीवर जर परत टॅक्स लागत असेल तर ह्या इफेक्टला म्हणतात कास्केडिंग इफेक्ट. लक्षात नाही, म्हणजे ऑलरेडी टॅक्स लागलेल्या गोष्टीवर, म्हणजे ऑलरेडी टॅक्स लागलेल्या किमतीवर जर परत टॅक्स लागत असेल तर त्याला म्हणतात कास्केडिंग इफेक्ट. धबधब्याचं पाणी जसं एकाच ठिकाणी पडतं ना, ज्या ठिकाणी पडलं त्याच ठिकाणी परत पडतं, तर तो जो परिणाम आहे कास्केडिंग, म्हणजे ज्याच्यावर ऑलरेडी टॅक्स लावलाय त्याच्यावर परत जर टॅक्स लावलं तर दॅट इज कास्केडिंग इफेक्ट. तर जीएसटी मध्ये कसं होतं हे असं हे नाही, हा एकदाच हे लागतंय, तर हे कास्केडिंग इफेक्ट ह्याच्यामध्ये अबॉलिश झाले. लक्षात येते, कास्केडिंग इफेक्ट अबॉलिश, त्याच्यामुळं टॅक्स कमी झाला, म्हणजे कर कमी झाले, कास्केडिंग इफेक्ट अबॉलिश झाले. लक्षात येते. नंतर काय, कॉम्पिटिटिव्हनेस वाढेल. कुठं? देशांतर्गत पण कॉम्पिटिटिव्हनेस वाढते आणि एक्सपोर्ट पण वाढते. म्हणजे आता काय, टॅक्स कमी झाले, म्हणजे समजा असं कन्सिडर करा की एका पेनवर अगोदर 10 रुपये टॅक्स होते आणि आता त्या पेनवर 2 रुपये टॅक्स होते. मग हे टॅक्स जर कमी झाले तर काय होते, पेनची किंमत कमी होते. लक्षात येते, पेन म्हणजे तुम्ही काही पण घेऊ शकता, कोणतंही गुड घेऊ शकतो. मग पेनची किंमत कमी झाली की बाहेरून देशातून जे आपल्या देशामध्ये पेन येणार आहे त्याच्या कंपॅरिझनमध्ये आपल्या देशात तयार होणाऱ्या पेनची कॉम्पिटिटिव्हनेस वाढते. लक्षात येते. तसंच आपल्या देशातल्या पेनची किंमत कमी झाल्यामुळं आपल्या देशातली पेन दुसऱ्या देशांमध्ये जाऊन स्पर्धा करतो. लक्षात येते, त्याच्यामुळे आपलं एक्सपोर्ट पण वाढतं. लक्षात येते, एक्सपोर्ट वाढला की काय होते, हा एक्सपोर्ट जर वाढला की काय होते, आपल्या देशातल्या लोकांना जास्त वस्तू प्रोड्यूस कराव्या लागतात. मग जास्त वस्तू प्रोड्यूस करण्यासाठी कुठेतरी फॅक्टरी लावावी लागते. फॅक्टरी लावली की काही लोकांना एम्प्लॉय करावं लागतं. एम्प्लॉयमेंट केले की रोजगार मिळतो, रोजगार मिळाले की पैसे मिळतात, डिमांड वाढते.
मग लोकांनाही रोजगार मिळणं, त्यांचे पैसे मिळणं, त्यांची क्वालिटी ऑफ लाईफ वाढणं, हे सगळं होतं एक्सपोर्ट वाढल्यामुळे. लक्षात येईल. हां तर ह्या गोष्टी ज्या आहेत ह्या एक्सपोर्ट वाढल्यामुळे होतं. लक्षात येईल. कॉम्पिटिटिवनेस वाढेल, एक्सपोर्ट वाढेल. परत हे काय, कर पालन सोपं करणं त्यांच्यासाठी, म्हणजे कर पाळायचं जे आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजीचा वापर करण्यात आलायचं. म्हणजे असं तुम्हाला कोणी दुकानात जाऊन पैसे दे म्हणत नाही, काही चल टॅक्स दे टॅक्स दे असं नसतं याच्यात. ह्याच्यात हे सगळे आय टी सिस्टीम आहे, इन्फॉर्मेशन टेक्नॉलॉजी सिस्टीम. लक्षात येते. ह्या सिस्टीमला म्हणतात GST नेटवर्क, GSTN, GST नेटवर्क. लक्षात येते. हे GST नेटवर्क जे होतं त्याच्याबद्दलची माहिती आपण नंतर पाहू. तर हे GST नेटवर्क, हे जे IT नेटवर्क आहे, ते सगळं ते बघत असतं. लक्षात येते. तर हे सगळे उद्योगधंद्याला फायदे आहेत. कोणते कोणते? कर पालन सोपं होतं, एक्सपोर्ट वाढतो, कॉम्पिटिटिवनेस वाढतो, कास्केडिंग इफेक्ट कमी होतो, आणि एकरूपता असल्यानं कुठेही व्यवसाय करता येतो. लक्षात. दीज आर द बेनिफिट टू इंडस्ट्रीज अँड बिझनेस. नंतर केंद्र सरकार आणि राज्य सरकारसाठी काय फायदे आहेत? तर कर चुक वगैरे कमी होते, कारण सगळं ऑनलाईन आहे, तुम्हाला कर चुकवता येत नाही. लक्षात येते. तर कर चुक वगैरे कमी होते. नंतर कर वसुली खर्च कमी होते, त्याच्यामुळे इफिशियन्सी वाढते. कर वसुली खर्च, लक्षात येते. म्हणजे कारण ऑनलाईन आहे, कुठं फिरायची गरज नाही, काही नाही, वसुलीचा खर्च कमी होतो, हे इफिशियन्सी वाढते. मग टॅक्स कलेक्शन वाढते सर गव्हर्नमेंट. नंतर इज इन ॲडमिनिस्ट्रेशन ऑफ टॅक्सेस, म्हणजे हे टॅक्सचं ॲडमिनिस्ट्रेशन आहे ते सोपं होऊन जातं. लक्षात येते. तर हे आहे केंद्र आणि राज्य सरकारसाठी. ह्या सगळ्यामुळं काय होतंय, त्यांचा कर वाढायला मदत होते. मग टॅक्सचे रिसोर्सेस वाढतात, रिसोर्सेस वाढले की त्यांच्याकडे पैसे भरपूर येतात, मग त्यांना जिथे खर्च करायचा आहे तिथे ते खर्च करू शकतात. लक्षात येते. दीज आर द बेनिफिट टू द सेंटर अँड स्टेट. आणि शेवटचा आहे अर्थव्यवस्थेला काय फायदे होतात. अर्थव्यवस्थेला, तर अर्थव्यवस्थेला काय फायदे होतील, तर आपला GDP 1-2% वाढेल असं म्हणलं. लक्षात येते. वेगवेगळ्या कमिटी ज्या झाल्या आल्या त्यावेळेला, तर त्या सगळ्या कमिटीने म्हणले की GST जर आला तर ओव्हर द पिरियड ऑफ टाइम आपला GST 1-2% वाढायला मदत होईल. लक्षात येते. ऍव्हरेज जो रेट आहे त्याच्यापेक्षा 1-2% दरवर्षी. नंतर वन नेशन वन टॅक्स किंवा सिंगल नॅशनल मार्केट क्रिएट होईल. लक्षात येईल. एकच मार्केट, कुठेही जा तेवढेच टॅक्सेस, सगळ्या भारतात कुठेही जायचं तेवढे टॅक्सेस, त्याला म्हणतात एक मार्केटची कन्सेप्ट, वन मार्केट, सिंगल मार्केट. लक्षात येते. तर हे क्रिएट होईल. नंतर वन नेशन वन टॅक्स बघितलं. नंतर FDI यायला मदत होईल. लक्षात येते. FDI यायला मदत होईल, कारण टॅक्सेस कमी झालेत, टॅक्सेस कमी झाल्यामुळे कॉम्पिटिटिव्हनेस वाढते, त्याच्यामुळे FDI कमी होतं. तर हे सगळे बेनिफिट ऑफ GST. लक्षात येते. हां असा प्रश्न येऊ शकतो, विचारतो फॉलोइंग इज बेनिफिट ऑफ GST, तुझं सोपं विचारायचं वाटलं त्यांना विचारू चला पर्यंत, अशा प्रश्नाचं उत्तर ऑल ऑफ दीज असतं. लक्षात ठेवा. बेनिफिट ऑफ GST खाली पैकी कोणता आहे म्हणजे की नाही, सहसा ऑल ऑफ दीज असतं, सगळ्यातले एक एक उचलतात आणि दिसत. जर असं म्हणलं कर ओझ्यात वाढ होईल तर म्हणलं फक्त ते चुकीचं आहे, कारण लॉजिकली प्रश्न येतात. तर लक्षात ठेवा, ही बेनिफिट ऑफ GST ग्राहकासाठी काय होतंय, उद्योगधंद्यासाठी काय होतंय, केंद्र सरकार राज्य सरकारसाठी काय होतंय, आणि अर्थव्यवस्थेला काय होतं. अर्थव्यवस्था जास्त वाढायला लागते, केंद्र सरकार राज्य सरकारला कर जास्त येतात, उद्योगधंद्याला बिझनेसला सोपेपणा येते, आणि ग्राहकांचे टॅक्स बर्डन कमी होते. हे सगळे त्याचे बेनिफिट आहेत GST. कळाले? व्हॉट आर द बेनिफिट ऑफ GST? हे बघत होतो बघा आपण, तुम्हाला सांगितलं हे लक्षात ठेवा. टॅक्स रिफॉर्म कमिटी 1991-93 आहे, हेडेड बाय राजा चलैया. तर ह्याला हे महत्वाचं आहे तुमच्यासाठी, ह्याच्यासाठीच मी आणलो फक्त. फादर ऑफ इंडियाज टॅक्स रिफॉर्म, हु इज कन्सिडर्ड एज फादर ऑफ इंडियाज टॅक्स रिफॉर्म असा प्रश्न येऊ शकतो, तर आपल्याला माहिती पाहिजे राजा चलैया. हे विचारतो 1991-93 कमिटी, त्याचं सजेशन काय होतं सांगा बरं. सेल्स टॅक्स जे आहे, सेल्स टॅक्स व्हॅटमध्ये कन्वर्जन करा असं यांनी म्हणलं राजा चलैया. आणि आता सेल्स टॅक्स व्हॅटमध्ये करा, नंतर ते एक्साइज आणि सेल्स हे दोन्ही मिळून सगळं व्हॅट करा, एकदा एकच व्हॅट करा असं राजा चलैया म्हणलं. लक्षात येते. ही माहिती पाहिजे आपल्याला, त्याला फादर ऑफ इंडियाज टॅक्स रिफॉर्म म्हणतो राजा चलैया. कळते. तर हे बघा, व्हेरियस टॅक्सेस इन इंडिया अँड देअर ज्युरिडिक्शन, म्हणजे कोण कोणते टॅक्सेस कलेक्ट करते भारतामध्ये. तर हे आहे बघा, सेंट्रल गव्हर्नमेंट इन्कम टॅक्स,
त्यांच्याकडे आहे, सेंट्रल एक्साइज आहे ते त्यांच्याकडे असते, सर्व्हिस टॅक्स त्यांच्याकडे असते, ज्युरिडिक्शन त्यांचं आहे, कस्टम ड्युटीवर पण त्यांचं ज्युरिडिक्शन. स्टेट गव्हर्नमेंटचं कशावर आहे, सेल्स टॅक्सवर आहे, आपण बघितलं हे स्टेट सेल, हे म्हणजे सेंट्रल सेल्स टॅक्स जो असतो तो सुद्धा सेंटर जरी लावत असला तरी भेटतो कोणाला, स्टेटलाच. तर सेल्स टॅक्स त्याच्यातलाच आहे, व्हॅल्यू ॲडिशन टॅक्स त्याच्यातच आहे, करमणूक कर त्याच्यातच आहे, टोलचा जो पैसे टॅक्स आहे तो पण त्यांच्याकडे येतो, व्यवसाय कर जे आहे प्रोफेशनल टॅक्स ते पण त्यांचा आहे, मुद्रांक शुल्क पण त्यांचा आहे, लक्षात घ्या. हे ऑक्ट्राय जे आहे म्हणजे जकात, म्हणजे सॉरी एंट्री टॅक्स, एंट्री टॅक्स जो आहे तो पण त्याच्यातच येतो, लक्झरी टॅक्स त्याच्यातून येतो, सेंटर पण लावतो लक्ष लक्झरी टॅक्स बरं थोडं, पण हे ह्यांच्याकडेच येतो स्टेट गव्हर्नमेंट. नंतर हे कॅपिटल गेन टॅक्स, तर हे असे वेगवेगळे टॅक्स जे आहेत, सेल्स टॅक्स, व्हॅट, एंटरटेनमेंट टॅक्स, टोल टॅक्स, प्रोफेशनल टॅक्स, स्टॅम्प ड्युटी, लक्झरी टॅक्स, हे सगळे ह्यांच्याकडे. हे परत कार्पोरेट टॅक्स इकडे येतो, कार्पोरेट टॅक्स जे आहे इन्कम टॅक्सचाच भाग आहे कार्पोरेट टॅक्स. इन्कम टॅक्समध्ये दोन, पर्सनल इन्कम टॅक्स म्हणजे आपण स्वतः देत होतो आणि कार्पोरेट टॅक्स असं असते म्हणजे ज्या कंपन्या दिल्या जाते, लक्षात येते. नाही आता ते गेलं आता. हां आता हे एक विद्यार्थी प्रश्न विचारतो की एमपीएससीमध्ये प्रश्न विचारतो की खालीलपैकी हा कर कोणता लावतो आणि जमा कोण करतो आणि भेटतो कोणाला. ज्यावेळेला इनडायरेक्ट टॅक्सेस खूप होते त्यावेळेला ते प्रश्न विचारायचे. आता सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस एकत्र आले आणि जीएसटीमध्ये आले सगळे, त्याच्यामुळे आता ते कोण लावतंय आणि काय असं काहीच नाही. जीएसटी काउन्सिल सगळे कर लावते आणि त्या डिवाइड कोणामध्ये होतं, एस जी एस टी असते ते स्टेटला जाते, सेंट्रल जीएसटी असते ते सेंट्रलला जाते, आणि आय जी एस टी आहे ते बी सेंट्रलला जाते आणि डिवाइड होऊन स्टेटला आणि सेंट्रलला मिळते. आणि प्रॉपर्टी टॅक्स जे बघत होतो आपण ते लोकल गव्हर्नमेंटला मिळते प्रॉपर्टी टॅक्स. तर असे हे वेगवेगळे टॅक्सेस वेगवेगळे गव्हर्नमेंट त्यांच्या ज्युरिडिक्शनमध्ये लावत असतात, लक्षात येते. थोडंसं रिव्हिजन करावं लागतं, वाचत गेलात हळूहळू, प्रश्न सोडवले तिचे थोडे थोडे येतात. तर ह्याचे जे प्रश्न असतात ना ते प्रश्न सोडवण्यासाठी देसले सरांचे पुस्तक आलं होतं, क्वेश्चन पेपर क्वेश्चन बँक आहे देसले सरचं पुस्तक आहे. हां देसले सरांचं क्वेश्चन बँक आहे, ती क्वेश्चन बँक घेऊन तुम्ही प्रश्न सोडू शकता, प्रत्येक टॉपिकवर प्रश्न आहे त्याचं. नाही हां पुस्तक आहे म्हणजे तेच तुम्ही म्हणलात इकॉनॉमिक्स देसले सरांचं क्वेश्चन बँक द्या पुस्तक द्या इकॉनॉमिकसाठी तर ते मिळून जाते लगेच. हां मराठीमध्ये आहे ते क्वेश्चन बँक इकॉन त्यांचं मराठीमध्ये आहे अवेलेबल इकॉनॉमीचं क्वेश्चन बँक देसले सरांचं, ते त्यांच्या पुस्तकावर बेसिस आहे पूर्ण, म्हणजे सगळ्या प्रश्नाची उत्तर त्यांच्या पुस्तकात मिळतात त्या. तसं खूप एक्झॉस्टिव्ह आहे देसले सरांचं पुस्तक, म्हणजे आपल्याला जेवढी गरज नाही त्याच्यापेक्षा जास्त दिली त्यांना. नाही सगळं वाचायची गरज नाही, तर सगळं वाचत बसलं तर फक्त तुम्ही मग PhD वगैरे करायची, एवढा डाटा भरला त्याच्यामध्ये खूप जास्त दिले त्यांनी, फक्त लिमिटेड ज्या म्हणजे खूपच महत्वाच्या गोष्टी आहेत त्या मी सांगत असतो तुम्हाला काय काय वाचायचं आहे काय नाही. आणि एखादी कन्सेप्ट जर समजली नाही तुम्हाला तर ती कन्सेप्ट बऱ्यापैकी चांगल्या पद्धतीने त्यांनी समजावून सांगितली, तर कन्सेप्ट कधी समजली नाही वाटली मग आपला व्हिडिओ बघायचा एकतर कन्सेप्टसाठी नाहीतर मग देसले सरांचं पुस्तक, कन्सेप्ट समजली नाही. तर हे बघितलं आपण व्हेरियस टॅक्सेस आणि त्यांचं ज्युरिडिक्शन, लक्षात आलं वेगवेगळ्या टॅक्सेस ज्युरिडिक्शन काय. तर आपलं काय बघायचं राहिलं होतं माहिती का, सर्व्हिस टॅक्स बघायचं राहिलं होतं. सर्व्हिस टॅक्स काय आहे, आपली जी इकॉनॉमी आहे आपण आपल्या सुरुवातीच्या लेक्चरमध्ये डिस्कस करत होतो, 50% जास्त जे आहे आपलं हे सगळं इकॉनॉमी सर्व्हिस बेस आहे, लक्षात ठेवा सर्व्हिस बेस इकॉनॉमी आहे आपल्या इथे. 50% जास्त इकॉनॉमी GDP मधलं कॉन्ट्रीब्युशन जे आपलं ते सर्व्हिस इकॉनॉमीचं. तर पण ह्या सर्व्हिस इकॉनॉमीवर 1992-93 अगोदर टॅक्सेस नव्हतं, लक्षात आहे का, 1992-93 अगोदर नो टॅक्स सर्व्हिसवर. तर मग काहीच टॅक्स नव्हता, मग सरकारने काय केलं 1993-94 पासून टॅक्स सर्व्हिस टॅक्स आणला, लक्षात आहे 1993-94 पासून सरकारने सर्व्हिस टॅक्स आणला. मग हे सर्व्हिस टॅक्स चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट करावं ह्याच्यासाठी संविधानमध्ये एक अमेंडमेंट आली, 88 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट म्हणतात त्याला 88 ह्याच्यानं 268A हा भाग त्यांनी ऍड केला आणि तो भाग म्हणजे सर्व्हिस टॅक्स. 88 कॉन्स्टिट्यूशनल अमेंडमेंट ऍक्ट 2003 म्हणजे 2003 ही अमेंडमेंट झाली, पण हे टॅक्स अगोदरच लागला होता लक्षात ठेवा,
1993-94 पासूनच टॅक्स लागला. तर हे 88 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट 2003 आली, 268A, त्याच्यानुसार सर्व्हिस टॅक्स लागला. लक्षात घ्या हे 1994-95 लागला. पण हे जरी 1994-95 पासून लागला असला तरी ह्याची अमेंडमेंट जी आहे ती अमेंडमेंट 2003 झाली. त्या अमेंडमेंटचं नाव आहे 88 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्ट. कोणता आर्टिकल इन्क्लूड केले कॉन्स्टिट्यूशन मध्ये? 268A. आणि जीएसटी ऍक्टनी हे काढून टाकलं. लक्षात ते जीएसटी ऍक्टमुळं जे आहे किती आहे 101 अमेंडमेंट आहे जीएसटीचे, त्या ह्याच्यामुळे हे निघून गेलं. पण आपल्याला स्टील प्रश्न विचारले जाऊ शकतात ह्याच्यावर, बरं? सर्व्हिस टॅक्स कधी कशानं इन्क्लूड केला होता असा प्रश्न येतो, तर आपल्याला माहिती पाहिजे 88 कॉन्स्टिट्यूशन अमेंडमेंट ऍक्टनी सर्व्हिस टॅक्स इन्क्लूड केला होता. लक्षात ते. आणि मग ह्या सर्व्हिस टॅक्समध्ये सुरुवातीला कसं व्हायचं माहितीये का? प्रत्येक सर्व्हिसर कोणत्या सर्व्हिसवर टॅक्स लावायचा, तर अशी सर्व्हिस लागायची की ह्या सर्व्हिसवर एवढा टॅक्स, ह्या सर्व्हिसवर एवढा टॅक्स, ह्या सर्व्हिसवर एवढा टॅक्स, असं सुरुवातीला अशी लिस्ट द्यायची की म्हणजे ह्या 100 सर्व्हिसेसवर टॅक्स, असं टॅक्स लावायचे. मग नंतर काय झालं की असलं हे 100 सर्व्हिसची लिस्ट आहे हे सगळं काढून टाकले, त्यांनी काय केले, मग एक्सक्लूडची लिस्ट काढली, म्हणजे कोणत्या सर्व्हिसवर टॅक्स नाही अशा सर्व्हिसेस शोधून काढल्या. आणि ह्या ज्या लिस्ट आहेत ज्या सर्व्हिसेसवर टॅक्स लागत नाही त्या लिस्टला निगेटिव्ह लिस्ट म्हणतात. लक्षात ठेवा असा प्रश्न येतो, निगेटिव्ह लिस्ट ऑफ टॅक्सेशन इज असोसिएटेड विथ व्हिच टॅक्स? सर्व्हिस टॅक्स, सेल्स टॅक्स, एक्साइज टॅक्स, कशाशी रिलेटेड? तर ही निगेटिव्ह लिस्ट जी आहे ही सर्व्हिस टॅक्सशी रिलेटेड. लक्षात ठेवा हे निगेटिव्ह लिस्ट म्हणजे काय? सुरुवातीला कसं व्हायचं की समजा बँकिंग सर्व्हिस आहे, मग बँकिंग सर्व्हिसवर टॅक्स लावा रे, नंतर ट्रान्सपोर्ट सर्व्हिस आहे, ट्रान्सपोर्टवर टॅक्स लावा, नंतर कम्प्युटरचं काहीतरी सर्व्हिस आहे ह्याच्यावर टॅक्स लावा, हे असं ठरवत जायचे. हे जी लिस्ट होती अगोदर ठरवायची हे ना पॉझिटिव्ह लिस्ट म्हणतात, म्हणजे टॅक्स कोणावर लावायचा हे अगोदर ठरवायचे. नंतर त्यांनी काय केलं की यार सर्व्हिसेस लईच आहेत आणि हे लईच काम वाढायलंय, आपण काय करू टॅक्स कशावर लावायचं नाही असले सर्व्हिसेस काढू. मग त्यांनी मग एक निगेटिव्ह लिस्ट काढली, ह्याच्यामध्ये 17 सर्व्हिसेस इन्क्लूड केल्या. तर ह्या 17 सर्व्हिसेस सोडून बाकी ज्या काही सर्व्हिसेस राहतील त्या सगळ्या सर्व्हिसेस टॅक्स लावले. लक्षात येतं, 17 सर्व्हिसेस जे आहेत ते निगेटिव्ह लिस्टमध्ये आणि बाकी सगळ्या राहिलेल्या आहेत त्या सर्व्हिसेसवर त्यांनी टॅक्स लावला. तर दिस निगेटिव्ह लिस्ट इज असोसिएटेड विथ सर्व्हिस टॅक्स. लक्षात येते सर्व्हिस टॅक्स, तरी ही आपल्याला माहिती पाहिजे. सेवा कर म्हणतात मराठीमध्ये सर्व्हिस टॅक्स, सेवा कर. कळतं सर्व्हिस टॅक्स? मग हे जीएसटी आला, जीएसटी ना सर्व्हिस टॅक्सला काढून टाकतो, म्हणजे याचं कन्वर्जन जीएसटी मध्ये झालं. कळाले सगळे इनडायरेक्ट टॅक्सेस? काही अडचण इनडायरेक्ट टॅक्सेस टॉपिक मध्ये? मी काही राहिले का पाहतो. यांनी एक गोष्ट दिली की युएसए मध्ये वगैरे हे नाही असलं, जीएसटी वगैरे नाही बरं युएसए मध्ये, त्याचं त्यांचं वेगवेगळे टॅक्सेशनची पद्धत आहे, जीएसटी नाही त्यांचं. आणि एक त्यांनी एक स्टेटमेंट दिले की लक्षात ठेवा, इंटिग्रेटेड जीएसटी जे आहे ते आयातीवर लावलं जातं. लक्षात ठेवा आयातीवर, हां, म्हणजे आपण जे आयात करतो म्हणजे एका स्टेटमधनं दुसऱ्या स्टेटमध्ये जाते त्याच्यावर इंटिग्रेटेड जीएसटी लागते ना. इंटिग्रेटेड जीएसटी कुठे लागतात? सेंट्रल जीएसटी कुठे लागते? सेंटरने, म्हणजे एका स्टेटमध्ये जर खर्च होत असेल, विक्री होत असेल किंवा काही होत असेल एकाच स्टेटमध्ये, तर त्याच्यामध्ये हे बघा तुम्हाला मास्टर डायग्राम दाखवतो. लक्षात घ्या, सेल विद इन द सेम स्टेट तर सीजीएसटी आणि आयजीएसटी एसजीएसटी लागतो. इंटर स्टेट असेल म्हणजे महाराष्ट्रामधून दुसऱ्या कोणत्या स्टेटमध्ये जात असेल दुसऱ्या स्टेटमध्ये, तर तिथं आयजीएसटी लागतो. तर हे आयजीएसटी आयात होणाऱ्या वस्तूवर पण लागते. लक्षात ठेवा आयात होणाऱ्या वस्तूवर पण लागते. असा प्रश्न येऊ शकतो, आयात होणाऱ्या वस्तूवर खालीलपैकी काय लागते?
आयजीएसटी, एसजीएसटी, सीजीएसटी, तर आपल्याला माहिती पाहिजे की आयजीएसटी हा आयात होणाऱ्या वस्तू आपण लागतो, लक्षात येते. तर हे अशा पद्धतीनं आपण हे वेगवेगळे टॅक्स वगैरे संपवले. तर ह्याच्या ह्याच्यात वेगवेगळे कमिट्या आल्या, लक्षात ठेवा कमिट्यावर प्रश्न विचारतात, तर त्या कमिट्याबद्दलची माहिती आपण थोडीशी घेऊ की टॅक्स रिलेटेड ज्या कमिट्या आहेत कोणत्या कोणत्या आहेत. टॅक्स रिलेटेड कमिटीज ह्याच्यावर प्रश्न विचारले गेले. टॅक्स रिलेटेड कमिटीज आपण कोणत्या कोणत्या बघितल्या आतापर्यंत? एल के झा, एल के झा कमिटी बघितली. एल के झा कमिटी कशाची? अबकारी कर व्हॅट मध्ये कन्वर्जन करायचं, लक्षात. म्हणजे एक्साइज जे आहे, सेंट्रल एक्साइज, सेंट्रल एक्साइज सेंट्रल व्हॅट करा. आता म्हणजे ते अगोदर मॅन व्हॅट आलं, नंतर मोड व्हॅट आलं, नंतर सेन व्हॅट झालं, लक्षात घे. हे एल के झाने सांगितलं. दुसरं राजाचलैया, राजाचलैयाला काय म्हणतात? फादर ऑफ टॅक्स रिफॉर्म इन इंडिया, लक्षात ठेवा. तर राजाचले यांनी काय सांगितले? सेल्स टॅक्सऐवजी व्हॅट आणा, सेल्स टॅक्सऐवजी व्हॅट आणा, हे राजाचले यांनी सांगितले, लक्षात घ्या. तर राजाचलयाची जी कमिटी आहे, तर राजाचलयाच्या कमिटीचं नाव आहे कर सुधारणा समिती. फक्त असं लक्षात, टॅक्स रिफॉर्म कमिटी त्याचं नाव होतं, टॅक्स रिफॉर्म कमिटी राजाचलयाची. कधी आली होती? 1991 एल के झा, 1976. हे विचारतात बरं का, इयर पण लक्षात ठेवावं लागतं तुम्हाला. 1976 एल के झा समितीने सेंट्रल एक्साइज ऐवजी व्हॅट लावण्याची शिफारस केली. असं जर विचारलं 1996 एल के झा कमिटीने सेंट्रल एक्साइज ऐवजी व्हॅट लावा म्हणलं, तर ते 1996 आली नाही, 1976 लागेल, लक्षात ठेव. बरंच असलं खेळतं बरं का, एमपीएससी आपल्यासोबत खेळत असले असलं त्या ह्याच्यावर, 76 आहे का, 78 आहे का, 96, हां. तर ती माहिती पाहिजे की राजाचल्या कमिटी आहे 1991-92 आली, सेल्स टॅक्स ऐवजी व्हॅट लावा असं म्हणलं. तिसरं जे आहे ते वांछू कमिटी आहे तिथे, वांछू कमिटी. हे वांछू कमिटी जे आहे त्याला नाव आहे की डायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी, डायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी म्हणजे चौकशी समिती होती प्रत्यक्ष करायची, लक्षात घे. 1971 वांछू कमिटी 1971 त्याचं डायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी म्हणजे प्रत्यक्ष कर चौकशी समिती. यांनी काय, यांनी काय म्हणलं माहिती का, टॅक्स इव्हेजन जे आहे आणि ब्लॅक मनी जे आहे हे नुसतं वाढायले, ब्लॅक मनी इन्क्रीज व्हायले नेहमी, म्हणजे टॅक्स इव्हेजन आणि ब्लॅक मनी खूप वाढते असं सांगितलं. आणि हे कमी करण्यासाठी टॅक्सचे रेट कमी करा असं सजेशन दिले जाईल, टॅक्स रेट कमी करा, लक्षात ठेवा. लक्षात काय, टॅक्सचं इव्हेजन म्हणजे कर चुकवेगिरी भारतामध्ये वाढत आहे, त्याच्यामुळे ब्लॅक मनीचं प्रोडक्शन खूप जास्त होतंय, हे सगळं कमी करायचं असेल तर टॅक्सचे रेट कमी करा असं वांछू समितीने सांगितलं. कळतंय? भारतामध्ये खूप जास्त टॅक्स लागायचे माहिती का अगोदर, खूप टॅक्स, खूप जास्त टॅक्स म्हणजे 75% टॅक्स होता. लक्षात येते, यशवंतराव चव्हाण फायनान्स मिनिस्टर असताना भारतामध्ये 75% टॅक्स होता, लक्षात ठेवा. डायरेक्ट टॅक्स जो आहे ना तुमच्या उत्पन्नाचे, म्हणजे 100 रुपये जर तुम्ही करून 75 रुपये टॅक्स लागायचे. मग या हळूहळू हळूहळू कमी आले, आता मग ते 10%, 20%, 30% आले, लक्षात आहे. आता मॅक्सिमम 30% सरचार्ज वगैरे लागतो त्याच्यावर वेगळा, पण थोडं हे 30% आले, अगोदर खूप जास्त होतं. तर हे वांछू समितीचं म्हणणं होतं, हे काय तुम्ही लावलं एवढा टॅक्स असते का, तर हे एवढं टॅक्स लावल्यामुळे लोक हे इव्हेजन करत आहे, कर चुक वगैरे करत आहे, म्हणून हे टॅक्स कमी करा असं हे वांछू समितीचं म्हणणं, लक्षात येते. मग हे ह्याच्याबद्दलची वांछू समिती, डायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी 1971, कळालं हे. पुढच्या काय समितीकडे जाऊ आपण, के एन राज समिती, के एन राज कमिटी. तर ऍग्रीकल्चरवर टॅक्स लावायचा का, त्याच्याबद्दल होतो.
के लक्षात येते, के एन राज कमिटी 1972-73 1972 ला आली के एन राज समिती. तर या समितीनं हे समिती कशासाठी इस्टॅब्लिश झाली, ऍग्रिकल्चरवर टॅक्स लावायचा की नाही ह्याच्यात काय होत होतं अगोदर माहिती आहे का, बिझनेस म्हणजे आहे ते काय दाखवायचे की हे आमचं ऍग्रिकल्चर उत्पन्न आहे म्हणून त्याच्यावर टॅक्स लागायचं नाही. तर मग हे बिझनेसमॅन आपण असं हे करायचे टॅक्स इव्हेड करण्यासाठी वापरायचे ऍग्रिकल्चर, म्हणून मग हे ऍग्रिकल्चरवर टॅक्स लावायचं का नाही हे के एन राज कमिटी आली त्याच्यासाठी. मग के एन राज समितीने भरपूर अभ्यास केला, मग त्यांनी म्हणलं की ऍग्रिकल्चरचं जे इन्कम आहे ते स्टेबल नाही, म्हणजे यावर्षी मे बी 1 लाख रुपयाचं होऊ शकते, पुढच्या वर्षी 20 लाख 20 हजाराचंच होते, किंवा एखाद्या वर्षी पूर्ण जर हे झाला मान्सून गायब झाला तर शून्याचं बी होऊ शकतो. त्याच्यामुळे ही इन्कम काही हे नाही, फिक्स नाही, त्याच्यामुळे हे इन्कमवर काही टॅक्स लावता येणार नाही, पण ऍग्रिकल्चरच्या होल्डिंगवर टॅक्स लावा असं म्हणले त्यांनी. लक्षात ठेवा, ऍग्रिकल्चर होल्डिंग टॅक्स म्हणजे तुम्हाला किती जमीन तुम्ही होल्ड करता, 2 एकर 4 एकर 6 एकर, तर त्याच्यावर टॅक्स लावा असं त्यांनी म्हणले, ऍग्रिकल्चर होल्डिंग टॅक्स. लक्षात ठेवा, AHT म्हणतात, तुम्ही किती जमीन तुमच्या नावावर आहे त्याच्या बेसिसवर टॅक्स लावा असं यांनी म्हणलं. पण भारतामध्ये असला काही टॅक्स लागला नाही, फक्त सजेशन होतं. लक्षात ठेवा, के एन राज समिती 1972 इज रिलेटेड टू डॅश 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 असा प्रश्न येतो तर आपल्याला माहिती पाहिजे की दिस इज रिलेटेड टू ऍग्रिकल्चरल टॅक्स. लक्षात घ्या, के एन राज समिती कळाला, वांचू समिती कळाली, डायरेक्ट टॅक्स एन्क्वायरी कमिटी आहे वांचू समिती, त्यांनी टॅक्स कमी करा म्हणून सांगितलं 1971 ही आहे के एन राज समिती ऍग्रिकल्चर रिलेटेड 1972 कळालं. जायचं पुढं, तर पुढचं आहे राजाचल्या बघितलं आपण, एलके झा बघितले, हे दोन बघितले. नंतर आहे विजय केळकर, विजय केळकरच्या अगोदर एक चोक्सी समिती, लक्षात चोक्सी समिती होती विजय केळकरच्या अगोदर. हे चोक्सी समिती जी होती त्यांनी काय म्हणलं होतं, डायरेक्ट टॅक्स कलेक्शन जे आहे, डायरेक्ट टॅक्स कलेक्शन किंवा डायरेक्ट टॅक्स मेथड जे आहे हे इझी करा, इझी करा, एवढंच त्यांचं सजेशन आहे. चोक्सी समिती कशाबद्दल आली होती, डायरेक्ट टॅक्स मेथड किंवा डायरेक्ट टॅक्स कलेक्शन बद्दल आलं होतं, तर त्यांनी हे डायरेक्ट टॅक्स कलेक्शनची मेथड सोपी करा असं हे चोक्सी समितीने म्हणलं. फक्त एवढं लक्ष ठेवा, ह्यांच्यावर तो प्रश्न आले नाही त्या चोक्सी समितीवर, कारण ह्यांचं असं मेजर काही हे नव्हतं, तर ह्यांनी हे सांगितलं चोक्सी समितीचं. त्याच्यानंतर आलं राजाचल्या बघितलं, रेखी समिती आली, रेखी रेखी समिती ही होती इनडायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी, इनडायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी असं नाव विचारू शकतात ना जोड्या लावून, हा विच ऑफ द फॉलोइंग इज इनडायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी असं, तर ती रेखी समिती. डायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी कोणती होती, वांचू, हा डायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी ती वांचू समिती. हे रेखी समिती जी आहे ती इनडायरेक्ट टॅक्स इन्क्वायरी कमिटी, इनडायरेक्ट टॅक्सच्या इन्क्वायरी बद्दल आले होते. काही सजेशन काय दिले काही नाही, याच्याबद्दलची डिटेल माहिती उपलब्ध नाही एवढी, फक्त आपल्याला एवढं लक्षात ठेवणं एक्सपेक्टेड आहे की रेखी समिती इनडायरेक्ट टॅक्स इन्क्वायरीसाठी आली होती. झालं, त्याच्यानंतरची आहे विजय केळकर समिती, विजय केळकर समिती यांचं नाव आहे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कार्यगट, प्रत्यक्ष म्हणजे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स जे आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कार्यगट असं त्यांचं नाव. हे कधी आले, 2002 आली होती. लक्षात घ्या, तर यांनी काय म्हणलं होतं, इन्कम टॅक्स जे आहे, इन्कम टॅक्स त्याचं एक्झेम्पशन लिमिट वाढवा, एक्झेम्पशन लिमिट वाढवा, म्हणजे काय आता कसं आहे 2.5 लाखापेक्षा कमीला हे आहे ना एक्झेम्पशन आहे 2.5 लाखापेक्षा कमी, तर यांनी वाढवा म्हणून सांगितलं होतं. लक्षात घ्या, त्यांचं पहिलं सजेशन. दुसरं, कार्पोरेट टॅक्स कमी करा, म्हणजे महामंडळ कर कमी करा, कार्पोरेट टॅक्स कमी करा. लक्षात घ्या, कार्पोरेट टॅक्स कमी करा असं झालं. आणि तिसरं, मॅट रद्द करा. मॅट म्हणजे काय, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स, लक्षात ठेवा, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स म्हणजे मी तुम्हाला सांगत होतो हे बरेच कार्पोरेट लोक काय करतात, उत्पन्न जास्त दाखवतात पण आम्ही ह्याला दिले पैसे, त्याला दिले, त्याच्याकडनं एवढं पैसे घेतले, हे काय रॉ मटेरियल घेतलं होतं त्याला एवढे पैसे गेले, इन्शुरन्स आमचं एवढ्याच होतं एवढे गेले, असं करतात हे कार्पोरेट आणि टॅक्स कमी करायला बघतात. तर मग सरकार काय करते, तुम्ही काही करा आम्हाला काही देणं गेलं नाही पण आम्हाला मिनिमम एवढे पैसे द्या, म्हणजे मिनिमम एवढा टॅक्स द्या आम्हाला, ते म्हणजे मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स. लक्षात
तुम्ही काही पण वापरा, हे कार्पोरेटसाठी आहे. तुम्ही कितीही आमचे हे वापरा म्हणजे असले लूपहोल्स, पण आम्हाला एवढं मिनिमम टॅक्स द्या असं ते मॅट ठेव, लक्षात घ्या, मिनिमम अल्टरनेटिव्ह टॅक्स हे असतं. तर हे रद्द करा असं ह्यांनी म्हणलं होतं. तर आपल्यालाही माहिती पाहिजे की विजय केळकरचं काय हे डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्सच्या रिलेटेड वर्किंग ग्रुप आहे. लक्षात घ्या, इथे वर्किंग ग्रुप ऑन डायरेक्ट आणि इनडायरेक्ट टॅक्स 2002 आला आणि ह्यांनी 3 सजेशन सांगितले होते. इन्कम टॅक्सचं एक्झम्पशन लिमिट वाढवा, कार्पोरेट टॅक्स कमी करा आणि मॅट रद्द करा. लक्षात घ्या, दीज आर द सजेशन गिव्हन बाय विजय केळकर कमिटी. जायचं पुढं. नंतर एक टॅक्स रिफॉर्म कमिशन आलं कुठं, टॅक्स रिफॉर्म कमिशन, याचे अध्यक्ष होते पार्थ सारथी सोन. पार्थ सारथी सोन बघतो, पार्थ सारथी सोन हे त्याचे अध्यक्ष होते. 2013 मध्ये आलं होते कमिशन, लक्षात नाही, 2013. तर यांनी ह्यांना काय म्हणले होते, टॅक्स ऍडमिनिस्ट्रेशन, सॉरी टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, म्हणजे टॅक्सच्या ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये काय चेंजेस करायचं, कर सुधारणा, कर प्रशासन सुधारणा आयोग, कर प्रशासन सुधारणा आयोग असा आयोग आहे. लक्षात नाही, तरी कर प्रशासन सुधारणा आयोग जे आहे, टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन, कोण चेअर केलेला, पार्थसारथी शोभ. कधी आलंय, 2013. तर यांनी काय काय हे ऍडमिनिस्ट्रेशन बद्दल, म्हणजे टॅक्स जे ऍडमिनिस्ट्रेशन करणार आहे, आपण बघितलं डायरेक्ट टॅक्सला कोण ऍडमिनिस्टर करते, तर ते CBDT नावाची बॉडी आहे, लक्षात, सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्स असं एक बॉडी आहे. आणि इनडायरेक्ट टॅक्सला आहे त्याला सेंट्रल बोर्ड फॉर एक्साइज आणि कस्टम अशी एक बॉडी आहे. लक्षात येते, हा सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज कस्टमचा जो चेअरपर्सन असतो हा GST काउन्सिलमध्ये असतो, लक्षात ठेवा, आपण बघितले GST काउन्सिलमध्ये. तर ह्या ज्या दोन बॉडी आहेत, हे दोन बॉडी, हे वरची बॉडी डायरेक्ट टॅक्स ऍडमिनिस्ट्रेट करते आणि खालची बॉडी इनडायरेक्ट टॅक्स ऍडमिनिस्ट्रेट करते, लक्षात ठेवा, लक्षात घ्या. याचं लॉन्ग फॉर्म काय, सेंट्रल बोर्ड फॉर डायरेक्ट टॅक्सेस, केंद्रीय मंडळ प्रत्यक्ष करासाठी जे केंद्रीय मंडळ आहे ते, अप्रत्यक्ष करासाठी केंद्रीय मंडळ आहे ते सेंट्रल बोर्ड ऑफ एक्साइज आणि कस्टम. हा, आता ह्याचं नाव वेगळं झालं, सेंट्रल बोर्ड फॉर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्सेस म्हणलं सर, ह्याचं नाव. तर हे जे आहे ह्या दोघांना एकच करा असं यांनी म्हणलं, लक्षात येते, ह्या दोघांचं एकत्रीकरण करा ह्या कमिटीनं म्हणले, पार्थसारथी शोध. नंतर काय म्हणलं दुसरं, की रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स जे आहे, रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स म्हणजे ह्याला मराठीमध्ये म्हणतात पूर्वलक्षी, रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स, पूर्वलक्षी कर. म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स म्हणजे काय माहिती का, म्हणजे समजा की आता उद्यापासून, म्हणजे पुढच्या वर्षीपासून 2022 सरकारने एक टॅक्स लावला, 2021 बजेटमध्ये लिहिला टॅक्स त्यांनी, की आता आम्ही एक नवीन टॅक्स लावणार आहे असं फॅन्सिफ केलं त्यांनी. तर मग बजेटमध्ये सांगतानाच सांगायचं की हा टॅक्स 2015 लागू होईल, लक्षात येते. जर असं जर सांगितलं ह्यांनी तर ह्याला म्हणतात रिट्रोस्पेक्टिव्ह लागू करणे, लक्षात येते. म्हणजे 2021 बजेटमध्ये त्यांनी सांगितलं की पुढच्या वर्षीपासून हे म्हणजे हा टॅक्स लावणार आहे, समजा असं की एक टॅक्स लावणार आहे असं म्हणलं आता ह्या बजेटमध्ये 2021, पण त्यावेळेस त्यांनी सांगितलं की हा टॅक्स 2015 लागू राहील, म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्हली लागू राहील, लक्षात येते. त्याचं म्हणणं काय, रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स म्हणजे काय, पूर्वलक्षी प्रभावाने, म्हणजे अगोदरपासूनच लागू आहे याची अनाउन्समेंट ही आता करते, लक्षात येते. म्हणजे 2021 बजेटमध्ये अनाऊन्स करायचं की आपण एक्स टाईपचा टॅक्स लावणार आहे, पण हा टॅक्स 2015 लागू होईल. मग 2015 ते सगळे डॉक्युमेंट काढतात ते 2015 किती होतं, म्हणजे असं जर कन्सिडर केलं समजा त्यांनी, असं उभे एक्झाम्पल देतोय, असं नसतं काही, पण एक्झाम्पल देतो, लक्षात ते लागतं असे लावतात हा पूर्वलक्षी टॅक्स. म्हणजे असं म्हणले त्यांनी की इन्कम टॅक्सवर काहीतरी लावायचं, समजा एक 20% सरचार्ज लावणार आहे त्यांनी असं म्हणले, आणि हे म्हणले हे सरचार्ज 2020 लागू आहे, म्हणजे हे 2021 म्हणले आणि हे 2020 लागू आहे असं जर करत असतील तर हे म्हणजे रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स, म्हणजे मागच्या तारखेपासून टॅक्स लावणे त्याला म्हणतात रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स. मग हे 2020 उत्पन्न बघतात प्रत्येकाचं, मग त्याच्यावर हे ॲडिशनल टॅक्स लावतो, लक्षात, दिस इज रिट्रोस्पेक्टिव्ह असलं म्हणजे पूर्वलक्षी प्रभावानं लावणं. मग ह्याच्यामध्ये काय होते, असल्यामध्ये गोंधळ लय होते, सरकारच्या विरोधात लय लोक न्यायालयात जातात, म्हणजे चुका होतात ना हे करताना, कॅल्क्युलेट करताना. त्याच्यामुळे मग हे सहसा असलं लावू नका, ते काढून टाका रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स,
म्हणून असं त्या पार्थसाठी शोमनी सांगितलं. लक्षात घ्या, रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स लावूच नका, कारण वोडाफोनची जी केस झाली होती, वोडाफोन टॅक्स केस, त्याच्यामध्ये हे लिगाल नव्हतं रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स. लक्षात ठेवा, तर हे आहे रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स लावू नका असं पार्थसाठी शोमनी सांगितलं. लक्षात घ्या, त्यांचं दुसरं होतं. आणि तिसरं त्यांचं सजेशन होतं की पॅनची जे सिस्टीम आहे परमनंट अकाउंट नंबर, हे वाईड स्प्रेड वापरा, म्हणजे खूप ह्याचा वापर वाढवा, म्हणजे जेणेकरून आपल्याला कळेल कोणकोण किती पैसे खर्च करायचे. वाईड स्प्रेड यूज ऑफ पॅन सिस्टीम. लक्षात, तर हे तीन सजेशन सांगितले त्यांनी. सेंट्रल बोर्ड ऑफ डायरेक्ट टॅक्सेस आणि इनडायरेक्ट टॅक्सेसवाले जे दोन ग्रुप आहेत त्याला एकत्र करा, दुसरा आहे रिट्रोस्पेक्टिव्ह टॅक्स काढून टाका, आणि हे पॅन कार्ड वाईड स्प्रेड वापरा, म्हणजे खूप ह्याचा वापर करा, असे तीन सांगितले. हे विचारतात बरं का, लक्षात ठेवा. कोणते कोणते प्रश्न विचारतात, टॅक्स ऍडमिनिस्ट्रेटिव्ह रिफॉर्म कमिशन कधी इस्टॅब्लिश झाले 2013, त्याचे चेअरपर्सन कोण होते पार्थसारथी शोम, त्याचं रिकमेंडेशन काय काय ह्याच्या, हे तीन रिकमेंडेशन, तर ही माहिती पाहिजे आपल्याला. लक्षात घ्या, तर हे सगळे पार्थसारथी शोमचे रिकमेंडेशन. तर आपण एवढे सगळे, म्हणजे हे सगळ्या कमिट्या विचारतात, त्यांचे हे असल्याचे रिकमेंडेशन विचारतात, सगळे टॅक्सेस विचारतात. त्या कालच्या लेक्चरमध्ये आपण बघितलेले ते कालडोर साहेब, ते तर फेवरेट आहे बरं का एमपीएससीचं, त्यांच्यावर प्रश्न विचारतातच कालडोरवर नक्की. तर हे असे वेगवेगळे प्रश्न आहेत. तर मग ह्याच्यासोबत एक कर्व आहे, तो कर्व इथेही त्यांना आठवण ते बघू आपण. तर हे अशा पद्धतीचे आपल्या ह्याच्यात येईल ते, हे म्हणजे आता आपलं जे आहे टॅक्स आणि ह्याचं जे टॅक्स टॉपिक होता आपल्या सिलेबसमधला, तर तो टॉपिक बघा आता. पब्लिक वित्त म्हणजे पब्लिक फायनान्स, सार्वजनिक वित्ताचा जो टॉपिक होता, तर त्या सार्वजनिक वित्ताच्या टॉपिकमधला आपण तो व्हॅट आणि जीएसटीचा जो भाग होता तो भाग कम्प्लीट केला आहे. लक्षात घ्या, आणि ह्या व्हॅट आणि जीएसटी सोबत पूर्ण टॅक्सेशनचा जो पार्ट आहे तो सगळा पार्ट आपण कम्प्लीट केला. तर अशा पद्धतीनं तो जो टॉपिक होता पब्लिक फायनान्सचा, वरचा पण आणि खालचा पण, हे दोन्ही टॉपिक आपले पूर्णपणे कम्प्लीट झालेले आहेत ह्याच्यासोबत. तर ह्याच्यासोबत आपण जे हे म्हणत होतो, एक कर असतो, त्या करचं नाव आहे लाफेट्स कर. लाफेट्स कर ह्याची डायग्राम मी इथं पाठवायचं विसरलो यांना. तर हे असं हे आहे, समजा हे आहे वाय ऍक्सिस, हे आहे एक्स ऍक्सिस. इकडे जर बघितलं तुम्ही, इकडे टॅक्स रेव्हेन्यू आणि इकडे टॅक्स रेट, असं जर असेल वाय ऍक्सिसवर टॅक्स रेव्हेन्यू, कळतंय, म्हणजे कराचा महसूल किती आहे, कर महसूल मराठीमध्ये आला, कर महसूल वाय ऍक्सिसवर, आणि कराचे दर हे एक्स ऍक्सिसवर. तर हे जर असेल तर ह्याचा जो ग्राफ आहे तो असा येतो. लक्षात येते, हे जे कर्व आहे ह्या कर्वला लाफेट्स कर्व म्हणतात. हे शून्य आहे, हे 100 आहे. लक्षात येते, म्हणजे ह्याचं म्हणणं काय माहितीये का, जर हे काही टॅक्सचा रेट जर शून्य असेल तर तुमचं कलेक्शन पण शून्य होते. लक्षात येते, टॅक्सचा रेट जर शून्य असेल तर तुमचं कलेक्शन पण शून्य होते, कारण तुम्ही टॅक्सच लावत नाही. जर तुम्ही 100% टॅक्स लावले, लक्षात ठेवायचं, 100% टॅक्स लावले तर सुद्धा तुमचं कलेक्शन शून्य होते. लक्षात येते, 100% टॅक्स लावला तरी तुमचं कलेक्शन 100 शून्य होते. कसं काय म्हणते ते असं माहितीये का, जर तुम्ही समजा असं कशी करा की तुम्ही 1,00,000 रुपये उत्पन्न कमवता, 1,00,000, म्हणजे वर्षभर तुम्ही मेहनत करणार, मरमर मरमर काम करणार आणि 1,00,000 रुपये कमवणार. शासन म्हणलं आम्ही 100% टॅक्स लावतो, म्हणजे ह्याच्यातले किती पैसे शासन घेते, पूर्ण 1,00,000 रुपये शासन काढून घेतो. मग काम कशासाठी करायचं, म्हणून कुणीच काम करणार नाही. लक्षात ठेवा, असं लाफेट्स कर म्हणतो. जर 100% टॅक्स लावला तर कुणीच काम करणार नाही आणि मग ही इन्कमच होणार नाही, म्हणून कलेक्शन शून्य होईल, असं लाफेट्स म्हणणं. सो दिस इज अबाउट हे लाफेट्स कर, म्हणजे शून्य असला टॅक्स रेट तरी कलेक्शन शून्यच आहे, रेव्हेन्यू शून्यच आहे, आणि 100 लावला तरी शून्य आहे. म्हणून शासनाने शहाणं होणं गरजेचं आहे आणि असं एक मिनिमम टॅक्स लावा ज्या वेळेला रेव्हेन्यू मॅक्सिमम राहील. लक्षात येतो, असं येतं, लक्षात येते.
की असं एक मिनिमम काहीतरी एक ॲव्हरेज राहणं गरजेचं आहे ज्या वेळेला रिव्हेन्यू मॅक्सिमम राहतो, कळतो? तर मग त्याच्यामुळं सरकार टॅक्स असं कितीही लावत नाही. म्हणजे आपण जे वांशू बघितला, वांशू काय म्हणला होता, 75% टॅक्स असते का, कमी करा. म्हणून असं 75% टॅक्स आलं, लय लोक काय करतात, चुकवतात, एवढा टॅक्स देऊ का, मग असं दाखवतात, नाही माझी एवढी जमीन आहे, त्या जमिनीतून आलेलं उत्पन्न नाही, म्हणून त्याच्यावर टॅक्स नाही, मग असं पैसे बाजूला काढून ठेवतात किंवा भरत नाहीत, असं होतं. त्याच्यामुळे हे सगळं व्हायचं नसेल तर एक मिनिमम टॅक्स ठेवा, जेणेकरून लोक स्वतः भरतील टॅक्स. मग हे टॅक्स भरले की म्हणजे त्यांचा महसूल मॅक्सिमम, मग राहिलेले पैसे स्वतः लोक टॅक्स, लक्षात घ्या. त्याच्यामुळं शून्य टॅक्स असेल किंवा 100% टॅक्स लावला तर येणारं महसूल शून्यच आहे. त्याच्यामुळे एक मिनिमम एक मीडियम टॅक्स लावणं गरजेचं आहे ज्या वेळेला टॅक्स कलेक्शन मॅक्सिमम असेल. ह्याच्यापेक्षा कमी असेल टॅक्स रेट तरी उत्पन्न कमी होणार आहे, आणि ह्याच्यापेक्षा जास्त केलं तरी कमी होणार. तर असा एक रेट आहे की तेवढं टॅक्स आपण लावणं गरजेचं आहे. तर हे शासन दरवर्षी मॉनिटर करत असते की हे रेट किती असावं, त्याच्यानुसार मॉनिटर करतो. लक्षात, दिस इज अबाउट लाफेअर स्कर. असं विचारतात, लाफेअर स्कर इज अ रिलेशन बिटवीन टॅक्स रिव्हेन्यू अँड टॅक्स रेट. लक्षात, प्रश्न येतो लाफेअर स्कर कोणत्या दोन घटकातली रिलेशन आहे, टॅक्स रिव्हेन्यू आणि टॅक्स रेट ह्याच्यातली ही रिलेशन आहे, कर महसूल आणि कर. फिलिप स्कोर कशातला आहे, अनएम्प्लॉयमेंट आणि इन्फ्लेशन मधलं जे रिलेशन आहे, इन्वर्स रिलेशन बिटवीन अनएम्प्लॉयमेंट अँड इन्फ्लेशन इज फिलिप स्कोर. हे लाफेअर स्कोर कशाचा आहे, टॅक्स रिव्हेन्यू म्हणजे कर महसूल आणि कर दर टॅक्स रेट ह्याच्यामधलं जे रिलेशन आहे त्याला लाफेअर स्कोर म्हणतो. समजला लाफेअर स्कोर, जायचं पुढं, लाफेअर स्कोर समजला असेल सर. तर अशा पद्धतीनं हे लाफेअर स्कोर आपल्या टॉपिकमधला शेवटची गोष्ट होती आजच्या. आणि ह्याच्यामध्ये मग आपण आज प्रश्न कोणते कोणते विचारलेत आयोगाने याच्यावर, त्या थोड्या प्रश्न बघू. हे बघा, पहिला प्रश्न, मराठी इंग्रजी दोन्हीमध्ये आणलं तुमच्या सजेशनमुळे. बघा पहिलं स्टेटमेंट, भारतामध्ये मालमत्ता कर 1953 आकारला गेला, बरोबर आहे का? भारतामध्ये संपत्ती कर जो आहे म्हणजे वेल्थ टॅक्स जो आहे, वेल्थ टॅक्स, तो 1957 मध्ये पहिल्यांदा आकारला गेला, बरोबर आहे का? बरोबर आहे. संपत्ती कर हा महसुलाचा मोठा स्रोत होता, बरोबर आहे का? नाही. देणगी कर प्रथम 1958 मध्ये आकारला गेला, बरोबर आहे का? देणगी कर म्हणजे गिफ्ट टॅक्स आहे 1958 मध्ये, तर हे बरोबर आहे. मग कोणतं येते सांगा आता उत्तर. प्रश्न असं विचारले, खालीलपैकी कोणते विधान असत्य आहे, चुकीचं कोणतं आहे, तर तीन आलं कुठे, लक्षात येतं, कळालं प्रश्न. तर असे प्रश्न विचारले आयोगाने की कोणत्या कर कधी आकारला काय नाही, तर हे आपल्याला माहिती पाहिजे. तर मी तुम्हाला हे सांगितलं होतो, हे संपत्ती कर महसुलाचा मोठा स्रोत आहे, आपण काल डिस्कस करताना सांगितलं की का काढून टाकले, कारण ह्याच्यातनं पैसे जास्त येत नव्हते सरकारला, म्हणून ते काढून टाकले. हा, वेल्थ टॅक्स कुणी काढून टाकले वेल्थ टॅक्स सांगा बरं. अरुण जेटली, एकदम बरोबर, अरुण जेटली 2015-16 काढून टाकले. हे सुद्धा माहिती पाहिजे, कारण कोणी काढलं हे माहीत नसेल तर चालते, पण कधी काढला हे माहिती पाहिजे, लक्षात येते. हा, तर हे आता प्रत्येक कराचं त्यांनी कधी प्रथम कधी आकारले विचारले, पण असा विचारलं शकते जाऊ शकते की हे ह्या तारखे ह्या दिवसात ह्या वर्षापर्यंत आकारले गेले, तर ते पण माहिती पाहिजे, लक्षात येते. तर हे पहिला प्रश्न. हे बघा पुढचा प्रश्न, हे डेट विचारतात बरं बऱ्याच वेळेला, 1 जुलै 2017 GST कधीपासून लागू झालं, तर 1 जुलै 2017 पासून लागू केल्यामुळे केंद्र आणि राज्य सरकारचे किती कर कमी झाले, आपण आताच बघितलं होतं, सांगा बरं. नऊ आणि आठ आहे का, 8 आणि 9 आहे, व्यवस्थित बघा. हा, मग कोणते येते, 3 येते, सेंटरचे 8 आहेत लक्षात ठेवा, आणि स्टेटचे 9 आहेत. आता इथे दोन्ही पर्याय दिलेत, आपल्याला नीट ओळखायचं आहे ते लक्षात ठेवा. असे जवळचे प्रश्न पर्याय पण येतात की केंद्राचे 9 आहेत का सेंटर ह्याचे राज्याचे 9 आहेत, तर ही आपल्याला माहिती पाहिजे. तर केंद्राचे 8 आहेत आणि राज्याचे 9 आहेत, नाही वेगवेगळं आहे,
जायचं पुढच्या प्रश्नाला. तर हे बघा, हे प्रश्न, ॲडम स्मिथचे कर आकारणीचे डॅश 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 तत्व मानले. ॲडम स्मिथ हॅज स्टार्टेड डॅश 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 प्रिन्सिपल ऑफ टॅक्सेशन, कॅनॉन ऑफ इक्वॅलिटी. लक्षात येते, हे मांडले, हे बाकीचे बाकीच्यांनी युग नंतर आलेले आहेत. तर ह्याच्यासोबत अजून कोणते कोणते आहेत ऍडम स्मिथचे, ते पण आपल्याला माहिती पाहिजे लगेच. कोणते कोणते आहेत? कन्व्हिनियन्स, सर्टन्टी आणि ॲबिलिटी. ही इक्वॅलिटीलाच म्हणतात, ॲबिलिटी ऑर इक्वॅलिटी असं येते. अजून एक, इकॉनॉमी. असे चार ॲडम स्मिथचे होते. तर हे सगळं माहिती पाहिजे आपल्याला, लक्षात येते. त्याच्यासोबत हे बघा पुढचा प्रश्न, टॅक्स मीन्स ओनली अ सोर्स फॉर इन्कम. कर म्हणजे केवळ उत्पादनाचे साधन आहे, कर हे सक्तीचे देणे आहे, टॅक्स इज मॅन्डेटरी पेमेंट. तर कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे ते सांगा. म्हणजे कोणतं स्टेटमेंट बरोबर आहे सांगा बरं. ए आहे, टॅक्स मीन्स ओनली ओनली फॉर सोर्स ऑफ इन्कम. कर हा केवळ उत्पादनाचे साधन आहे, कर हे सक्तीचे देणे आहे. कोणतं बरोबर आहे? पहिलं जे आहे, कर हे केवळ उत्पादनाचे साधन. असं जिथं जिथे हे असलं विचारते ना ओनली, त्यावेळेला आपल्याला खूप त्याच्याबद्दल साशक होण्याची गरज असते. ते फक्त तेच आहे का, लक्षात ठेवा. तर हे कर हे केवळ उत्पादनाचं साधन नाही, लक्षात ठेवा. लक्षात नाही, कारण आपण एक बघितलं होतं मागच्या लेक्चरमध्ये, आपल्याला इन्फ्लेशन कमी करायचं आहे तर गव्हर्नमेंट काय करतं, टॅक्स वाढवतो. लक्षात नाही, मग हे फक्त उत्पादनाचं साधन आहे का? नाही, इन्फ्लेशन कंट्रोल करायचं पण साधन आहे. तर असं कराचे वेगवेगळे फंक्शन आहेत. परत कर जे आहे, आपण बघितलं होतं प्रोग्रेसिव्ह टॅक्सेशन बघितलंय ना, तर समाजामध्ये इक्वॅलिटी प्रमोट करण्यासाठी ते वापरले गेले. म्हणजे कर फक्त उत्पन्नाचं साधन आहे का? नाही, समाजामध्ये इक्विटी इक्वॅलिटी प्रमोट करण्याचं सुद्धा साधन आहे. म्हणून कर हे केवळ उत्पन्नाचं साधन आहे, हे उत्तर चूक आहे. कर हे सक्तीचं देणं आहे, हे बरोबर आहे. लक्षात येते, कर हे कंपल्सरी द्यावंच लागतं आपल्याला. म्हणजे इन्कम टॅक्स आपल्यावर, समजा आपलं उत्पन्न 10 लाख आहे आणि आपल्यावर 10-20% इन्कम टॅक्स लागला, तर ते आपल्याला द्यावंच लागतं सक्तीने. तर ते सक्तीने देणं, म्हणून कोणतं बरोबर आहे? फक्त ओनली टू. ब इज करेक्ट. ते लक्षात काय जायचं पुढं. आता हे बघा, हे सगळं हेच उपाय बघा, प्रश्न यायलाच पाहिजे सगळ्यांना. कोणतं विधान बरोबर आहे? सिलेक्ट द राईट स्टेटमेंट रिगार्डिंग द टॅक्सेस. पहिला बघा, इन्कम टॅक्स इज नॉट ए डायरेक्ट टॅक्स. चूक आहे का? बरं, चला तुमच्या म्हणून. नंतर गुड्स अँड सर्व्हिस टॅक्स आर इनडायरेक्ट टॅक्स, बरोबर आहे का? गुड्स आणि GST हे इनडायरेक्ट टॅक्स आहे का? हे बरोबर आहे, गुड्स आणि सर्व्हिस टॅक्स इज इनडायरेक्ट टॅक्स. नंतर प्रॉपर्टी टॅक्स आर ऑल्सो इनडायरेक्ट टॅक्सेस. प्रॉपर्टी टॅक्स इनडायरेक्ट आहे का? प्रॉपर्टी टॅक्स, प्रॉपर्टी टॅक्स हा डायरेक्ट टॅक्स आहे, लक्षात ठेवा. म्हणून हे स्टेटमेंट चूक आहे, कारण मी सांगितलं होतं ज्याची प्रॉपर्टी आहे त्याच्यावर टॅक्स लागतो. लक्षात येतं, माझी बिल्डिंग आहे तर मीच देतो त्याचा प्रॉपर्टी टॅक्स. तर म्हणून डायरेक्ट टॅक्स ही इनडायरेक्ट नाही, डायरेक्ट टॅक्स आहे. नंतर प्रोडक्ट टॅक्सेस आर डायरेक्ट टॅक्सेस. प्रोडक्ट टॅक्स म्हणजे ह्यालाच एक्साइज टॅक्स म्हणतो, लक्षात ठेवा. उत्पादन कर, लक्षात येते, उत्पादन कर हे बरोबर आहे का? प्रोडक्ट टॅक्स डायरेक्ट आहे का? नाही, हे इनडायरेक्ट आहे. उत्पादन कर ही इनडायरेक्ट, म्हणून ही स्टेटमेंट चूक आहे. तर मग विच ऑफ द फॉलोइंग इज राईट? सेकंड. लक्षात येतं, असं लवकर यायला पाहिजे, भरपूर लोकांनी बरोबर दिली. आता हे बघा, पहिलं स्टेटमेंट आहे, व्हॅल्यू ऍडेड टॅक्स ही मल्टी पॉइंट कलेक्शनचं मेथड आहे का? मी तुम्हाला सांगितलं, तर हे बरोबर आहे. नंतर नॉन वॅट सिंगल पॉइंट लेवी कलेक्शन टॅक्स आहे का? नॉन वॅटचे, म्हणजे वॅट सोडून बाकीचे जे टॅक्स आहेत ते सिंगल पॉइंट कलेक्शनचे मेथड आहे असं म्हणजे. तर हे मी स्टेटमेंट बरोबर लक्षात, व्हॅट हे मल्टी पॉइंट आहे आणि हे सिंगल पॉइंट आहे. नंतर इम्प्लिमेंटेशन ऑफ व्हॅट विल इम्प्रूव्ह परचेसिंग पॉवर कॅपॅसिटी, सॉरी परचेसिंग कॅपॅसिटी आणि लिव्हिंग स्टँडर्ड ऑफ पुअर पीपल. कारण मी तुम्हाला सांगितलं होतं की ग्राहकांसाठी काय फायदा आहे, किमती कमी होतात, कराचा बोजा कमी होतोय, लक्षात येते. त्याच्यामुळे काय होतंय, त्यांची परचेसिंग कॅपॅसिटी वाढते. परचेसिंग कॅपॅसिटी वाढली की लिव्हिंग स्टँडर्ड वाढतो.
लिव्हिंग स्टँडर्ड वाढतो. म्हणून हे तिन्ही बरोबर आहे, तिन्ही बरोबर असल्यावर काय येतंय, ऑल ऑफ द अबोव्ह. लक्षात येते, ऑल ऑफ द अबोव्ह कळालं. नंतर हे बघा, असं जोड्या लावा पण विचारतात, मग इस्टेट ड्युटी किंवा मालमत्ता कर, संपत्ती कर, व्हॅट, सेवा कर, त्याच्या सांगा. आपल्याला जे माहिती आहे ते जरी तिथून जरी चालू केलं आपण, तर हळूहळू आपल्याला काही काही गोष्टी कळून देतात. आता हे मूल्यवर्धित कर जे आहे व्हॅट, हे कोण सांगितलंय, बरोबर आहे ते स्टेटमेंट, एलके झानी सांगितलंय ते बरोबर आहे. सर्व्हिस टॅक्स कधी आले, कधी रद्द झाले, किंवा हा 94-95 मध्ये सर्व्हिस टॅक्स आले ते आपल्याला माहित पाहिजे, ते बरोबर आहे. मग मालमत्ता कर कधी रद्द झाले, किंवा संपत्ती कर, संपत्ती कर कोणी सांगितलं होतं, कालडोरी सांगितलं होतं का, तर हे बरोबर आहे, हेच होतं. नंतर मालमत्ता कर राहिलं एक, तेवढंच रद्द झालं, तर म्हणजे हे जस्ट त्यांचंही आहे. म्हणून 1234ला 1234 लक्षात, दिस इज अबाउट सेट, बरोबर आहे, कळतं. जायचं पुढं, हे बघा, आर्थिक सुधारणेनंतरच्या काळात भारतात प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचे सुलभीकरण करण्यासाठी खालीलपैकी कोणत्या कमिटीच्या सूचनानुसार करण्यात आले. प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचे सुलभीकरण कोणत्या समितीच्या सूचनानुसार केले गेले, सांगा बरं. आता लक्षात ठेवा, हे आपण जे शेवटी सगळ्या समित्या बघितल्यात, राजा चलयाची बघितली, ते कशासाठी बघितली होती आपण, फक्त सेल्स टॅक्सचं व्हॅट मध्ये होतं, म्हणजे हे फक्त इनडायरेक्ट साठी आहे, डायरेक्ट साठी नाही. लक्षात ठेवा, लक्षात ठेवा, डायरेक्ट साठी नाही. पण केळकर समितीचं मी तुम्हाला सांगितलं होतं, हे प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कार्यगट आहे, प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कर कार्यगट, कर कार्यगट. तर यांचे सजेशन जे होते ह्या समितीचे, कोणते कोणते सजेशन होते, डायरेक्ट टॅक्सेस, इन्कम टॅक्स, कार्पोरेट टॅक्स बदल, कार्पोरेट टॅक्स, हां कार्पोरेट टॅक्स कमी करा, मॅट काढून टाका, मॅटला कॅन्सल करा, परत जीएसटी आणा. लक्षात ठेवा, केळकर कमिटीचं आहे, जीएसटी आणा, 2004 सांगितलं होतं त्यांनी, आणि मग पी चिदंबरमने हे सांगितलं होतं 2010 आणतो म्हणून. लक्षात येते, तर केळकर कमिटीने डायरेक्ट टॅक्सेसबद्दल बी काही सांगितले आणि इनडायरेक्ट टॅक्सबद्दल बी सांगितले, लक्षात येते. म्हणून हे आणि आर्थिक सुधारणेच्या नंतरच्या काळात आले, 1991 पासून आर्थिक सुधारणा चालू झाले, म्हणून हे 2004-05 आले, म्हणून हे ह्याच्या नंतरच्या काळात आले. आणि प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष कराचे सुलभीकरण त्यांनी सांगितले, लक्षात येते, हे प्रत्यक्ष कराचे सुलभीकरण आणि जीएसटी अप्रत्यक्ष कराचे सुलभीकरण, म्हणून याचं उत्तर काय, केळकर समिती. लक्षात येते, अशा पद्धतीने आपल्याला उत्तर काढता आले पाहिजे. इन शिफ्टिंग ऑफ टॅक्स, इन्सिडन्स ऑफ अ टॅक्स रिझल्ट ऍट व्हॉट स्टेज, लक्षात ठेवा. आपण बघितलं होतं काल कर आघात आणि कर बोजा, हे जे आहे इन्सिडन्स, त्या बोजाला आपापती म्हणतात. नंतर हे आघात जे आहे ते म्हणजे इंग्रजीमध्ये काय म्हणतात त्याला, इम्पॅक्ट, इम्पॅक्ट, लक्षात ठेवा. तर हे जे इम्पॅक्ट आहे हे फर्स्ट असतं, पहिल्या स्टेजला असतं, आणि इन्सिडेंट जे असतं हे लास्टला असतं, म्हणून हे लास्ट स्टेजला. लक्षात येते, कर इन्सिडन्स, कर आपात जे सगळ्यात शेवटी, कळालंय. जायचं पुढं, रे बघा, भारतातील विविध वित्त आयोग त्यांची अंमलबजावणी कालावधी आणि आयोगाच्या अध्यक्ष खाली देण्यात आलेले आहेत, तर त्यातील चुकीचा पर्याय निवडा. तर हे फक्त तुम्हाला माहितीसाठी आणलं आता, की असे प्रश्न विचारतात, हां चांगलं रिव्हिजन करायचं. आम्ही तुम्हाला चार्ट पण दिलाय, पुस्तकामध्ये पण हे सगळं अवेलेबल आहे, तर ह्याच्यातलं ओळखा म्हणलं होतं. तर आता हे बरोबर आहे, हे पहिलं ह्याच्यातलं, हे दुसरं पण बरोबर आहे, हे पण बरोबर आहे, हे जे आहे ना हे पण बरोबर आहे, पण ह्याच्यामध्ये हे वाय बी जे झाले की नाही, ते वाय व्ही आहे, लक्षात, वाय व्ही रेड्डी आहे, त्याच्यामुळे हे आयोगाने प्रश्न कॅन्सल केले. हे वाय बी रेड्डी दिले, पण असं माणूस नाही वाय बी, वाय व्ही रेड्डी आहे, इथे खाली बी तिथे इंग्रजीमध्ये बी तिथे त्यांनी बी दिले, त्याच्यामुळे हे चूक आहे. आणि नाही सहसा असं करत नाही, म्हणजे एका बी लँग्वेजमध्ये जर चूक असला तर प्रश्न कॅन्सल करतो. आणि हे जे आहे हे तर पूर्ण चुकीचंच आहे, दुसरं नव्हते, जिथं पंत होते, पंत होते.
तर हे 10 चुकीचंच होतं, पण या 14 मध्ये पण हे चूक झाली म्हणून आयोगाने हे प्रश्न कॅन्सल केले. हे फक्त प्रश्न कशासाठी आणले की असे प्रश्न विचारले जातात, फक्त हे तुम्हाला समजावून लक्षात घ्या. हे विचारलं, हे पण विचारले बघा, लक्षात ठेवा कोणत्या वर्षापासून कोणत्या वर्षापर्यंत आहे, हे पण विचारले तुझं का. असे प्रश्न आले की आपल्याला तिथे कळत नाही, हे चूक दिले म्हणून परीक्षेत. जर कळालं आपल्याला परीक्षेमध्ये हे चूक आहे म्हणून, किंवा ह्या दोन लँग्वेज मध्ये कळालं, तर मग लगेचच हे होत मार्क करायचं, आपण कॅन्सल होते ते प्रश्न. आता ह्याच्यातलं जर फिक्स उत्तर जर बघितलं आपण, तर हे चौथं आहे, लक्षात ठेवा हे नक्की उत्तर आहे चौथं. पण ह्याच्यामध्ये फक्त हे बी ची चूक झाली एवढी. बऱ्याच वेळेला काय, आपण त्या पेपर सोडवताना एवढ्या गडबडीत असतो की त्यावेळेला हे वाय बी लिहिले हे लक्षात येत नाही, नंतर कळते अरे हे वाय बी का वाय बी होते, हे एवढं नंतर कळते. जर मेजर चूक असेल तर आपल्याला कळते परीक्षेत अरे हे तर चुकलं यांचं बऱ्याच वेळेला. पण आता इथं तर हे 100% उत्तर आहे त्याचं, पण इथं प्रिंट मिस्टेक झाल्यामुळे यांचं वाय बी ते कॅन्सल केलं त्यांनी. तर असे प्रश्न आपल्याला मार्क करणं गरजेचं आहे. आता हे बघा, कल्डोर यांनी भारतात मालमत्ता कराऐवजी कोणता कर सुरू करण्याची शिफारस केली. मालमत्ता कर, इस्टेट ड्युटी ऐवजी दुसरं कोणतं कर आणा म्हणलंय, कोणतं आणा म्हणलंय, मी तुम्हाला सांगितलं होतं लक्षात ठेवा, देणगी कर आणि द्या म्हणलं होतं, गिफ्ट टॅक्स. लक्षात येते निकोलस काल्डोरनी मालमत्ता कर नको त्याच्याऐवजी गिफ्ट टॅक्स आणा असं म्हणलंय. अंशूचं बरोबर आहे एकदम, देणगी टॅक्स गिफ्ट टॅक्स द्या असं काल्डोरनी म्हणलं. तर अशा पद्धतीनं आपण सार्वजनिक वित्ताचा टॉपिक पूर्णपणे कव्हर केलेला आहे, त्याच्यासोबत त्याचे प्रश्न पण बघितलेले आहे. समजले हे सगळ्यांना, काही अडचण असेल तर विचारा, अडचण जर नसेल तर आपण इथेच थांबू. आहे काही विचारायचं कोणाला? मग थांबू सगळ्यांना, बाय बाय, गुड नाईट.